You guys have to make your notes. Okay, recording is started now. We are going to start our session. Okay. काही लोक रिमूव्ह झाले वाटतं. ठीक आहे, काय हरकत नाही. वी आर गोइंग टू स्टार्ट द मीटिंग अँड इन दिस मीटिंग वी आर गोइंग टू सी द टॉपिक नंबर थर्ड विच इज फॉर टुडेज डिस्कशन. आजचा जो टॉपिकचा आपला डिस्कशन जो टॉपिक आहे तो आहे रिसर्च प्रॉब्लम और राइटिंग अ रिसर्च प्रॉब्लम अँड रिसर्च ऑब्जेक्टिव्ह रिसर्च हायपोथेसिस. ज्यावेळेस तुम्ही एखादा रिसर्च घ्यायला सुरुवात करता, एखादा प्रोजेक्ट घेता, एखादा पीएचडी सेशन घेता किंवा एखादा टॉपिक घेता पीएचडी साठी एम्पल साठी, त्यावेळेस तुम्हाला त्या याचा प्रॉब्लेम समजला पाहिजे. प्रॉब्लेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही ज्याच्यासाठी रिसर्च करताय त्याला प्रॉब्लेम म्हणायचं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लिहावे लागतात, हायपोथेसिस लिहावे लागतात. So in today's session, what we are going to focus, we are going to talk on how the research statement or problem of statement is written, how we go for writing of hypotheses, how we go for writing of objectives, how those objectives are defined, objectives kashi lihayche, ekada project che uddishte kashi lihayche, parikalpana kashi lihayche, siddhant kashe mandayche, and sarvat mahatvacha mhanje samasya vidhan kashe mandayche. So ya वेगवेगळ्या तीन घटकांवरती आपण आज येणाऱ्या 2 तासामध्ये चर्चा करणार आहोत. तर माझी सर्वांना विनंती आहे, लवकरात लवकर तुमच्या मित्रांना जॉईन करायला सांगा, जेणेकरून आपण त्यांना त्या घटकांचा लाभ घेता येईल. जे लोक अजिबातच जॉईन करत नाही त्यांच्यासाठी आणखी एक धोक्यांची घंटा आहे, तुम्ही परीक्षा देऊ शकणार नाही. जे लोक अब्सेंट राहतील ते लोक परीक्षा देऊ शकणार नाही, याची व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. तर तुम्ही हे सूचना समजा, वॉर्निंग समजा, पण तुम्हाला परीक्षा देता येणार नाही जोपर्यंत तुम्ही सगळे लेक्चर्स अटेंड करू शकणार नाही. ओके, आय एम नॉट गोइंग टू यु नो टॉक ऑन अटेंडन्स अगेन. सो दिस वन इज अ पार्ट ऑफ यु नो सेशन अँड आय एम गोइंग टू शेअर माय पीपीटी सो दॅट विल बी एबल टू अंडरस्टँड वॉट कंटेंट वी आर गोइंग टू सी टुडे. सो द कंटेंट विच वी आर डिस्कसिंग, द टॉपिक विच वी आर डिस्कसिंग टुडे, आजचा जो आपण टॉपिक विचारात घेणार आहोत म्हणजे त्यावर आपण चर्चा करणार आहोत, तो टॉपिक आहे हाऊ टू राईट हायपोथेसिस, हाऊ टू राईट ऑब्जेक्टिव अँड हाऊ टू राईट स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम कसा लिहायचा, त्यानंतर ऑब्जेक्टिव कसे लिहायचे किंवा समस्या विधान कसं लिहायचं, या तीन गोष्टीवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आजचा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. कदाचित ज्यावेळेस तुम्ही भावी काळामध्ये रिसर्च करायला जाल, भावी काळामध्ये एखादा प्रोजेक्ट घ्याल, त्यावेळेस या गोष्टींचं महत्व तुम्हाला कळणार आहे. आणि बऱ्याच मुलांना, बऱ्याच लोकांना समस्या विधान लिहिता येत नाही, ऑब्जेक्टिव्ह लिहिता येत नाहीत किंवा हायपोथेसिस लिहिता येत नाहीत, आणि मग त्यांच्या अडचणी वाढतात. मग ते एखाद्या डॉक्टरेट झालेल्या लोकांकडे जातात, त्यांचं गायडन्स घेतात किंवा मित्रांचं सहकार्य वगैरे घेतात ज्यांना कोणांना रिसर्चचा अनुभव आहे. तर माझी सर्वांना एक विनंती, आजचं लेक्चर अत्यंत महत्वाचं लेक्चर आहे, ध्यान देऊन शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्हाला ते ऐकायचं आहे. आणि ज्यावेळेस हे लेक्चर संपेल त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम कसा लिहायचा, हायपोथेसिस कसा लिहायचा, या सर्व गोष्टींचा अंदाज आलेला असेल. तर माझी सर्वांना विनंती आहे, जे काही आपण करतोय ते शांतपणे ऐका. आणि हेच मी संधी तुम्हाला देतोय, रेकॉर्डिंग व्यवस्थित ऐका. हा जो कोर्स आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, हा कोर्स फक्त तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स म्हणून दिलेला नाहीये. हा कोर्स ज्यावेळेस तुम्ही भावी काळामध्ये खरंच रिसर्च करायला सुरुवात कराल त्यावेळेस खूप उपयोगी येणार आहे. आणि यातलं जे नॉलेज आहे ते तुम्हाला भावी काळामध्ये तुमच्या संशोधनासाठी, तुमच्या रिसर्चसाठी, तुमच्या पीएचडीसाठी, तुमच्या मेजर मायनर प्रोजेक्टसाठी अत्यंत उपयोगी आहे. त्याच्यामुळं लक्ष देऊन ऐका. सारखं सारखं ऐका, एखादी जर कॉन्सेप्ट नाही कळाली मला प्रश्न विचारा, किंवा व्हिडिओमध्ये बघून सुद्धा तुम्ही ते ऐकू शकता. नसेल तर मला कधीही फक्त टेक्स्ट मेसेज टाका व्हॉट्सअप ग्रुपला, पर्सनल टाका, ग्रुपवर टाकण्यापेक्षा पर्सनल टाका, त्याचं उत्तर मी तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला दिलेलं असेल. मी फक्त तुमच्यासाठी चांगलं आउटपुट द्यावं, चांगलं जास्तीत जास्त गोष्टी द्याव्या म्हणून हे करतोय. याची मला फास्टली जाता येईल, मला कोर्स पळवता येईल, पण तसं करायचं नाही आपल्याला. हा जो कोर्स आहे तुम्हाला तो भावी काळामध्ये तुमच्या आयुष्यभर पुरणार आहे. आणि जर आपण इथं धावपळ केली तर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. जर कॉन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या तर एक वेळ असेल की तुम्ही कोर्स केलाय मात्र तुम्हाला ते कंटेंट मात्र काहीच येत नाही, अशी अवस्था व्हायला नको. म्हणून हा कोर्स खरं तर तेवढ्या चांगल्या पद्धतीने आणि मॅनर्सने आपण घेतोय. द
तर जो आजचा आपला टॉपिक आहे तो आहे तिसऱ्या दिवसाचा आपला टॉपिक. मी स्क्रीन शेअर करतो, फक्त मला सांगा वेदर माय स्क्रीन इज विजिबल ऑर नॉट. येऊयात आपण स्क्रीनला. दिसते का माझं स्क्रीन तुम्हाला? येस इट इज विजिबल. येस सर. स्क्रीन इज विजिबल बट स्टील आय हॅव नॉट स्टार्टेड द पीपीटी. आय एम गोइंग टू स्टार्ट द पीपीटी. जस्ट लुक एट दिस डे 3. I am going to open the PPT. PPT is going to open. Just wait. PPT is going to get open. Okay. So parent to me, so parent PPT open hot nahi, so parent to me. अगोदरच्या दोन सेशन वरती प्रश्न विचारू शकता जर तुम्हाला विचारत असतील तर. बोला, घाबरू नका, तुमच्या अडचणी मला कळू द्या, जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू. आजचा जो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम रिसर्च फ्रेमवर्क आवर फ्रेमिंग ऑफ रिसर्च अँड हायपोथेसिस. दिस इज द टॉपिक ऑफ डिस्कशन टुडे. आय होप विल कॉन्ट्रीब्युट इन दिस डिस्कशन. मला आशा आहे की तुम्ही आजच्या या डिस्कशन मध्ये अवश्य कॉन्ट्रीब्युट कराल आणि तुमचं मत तुम्ही आवर्जून सांगाल. ओके, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे पुढे जाण्याच्या अगोदर. तो प्रश्न असा आहे की अगोदरचे जे काही सेशन झालेत ते तुम्हाला कळत आहेत की नाही कळत आहेत? ऍक्च्युली आय हॅव डिसाइडेड टू गो फॉर इन इंग्लिश. इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर इंग्लिश आय एम गोईंग फॉर मराठी लँग्वेज सो दॅट एव्हरी वन कॅन अंडरस्टँड. कळतंय का तुम्हाला आपण जे शिकतोय ते? मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. हॅलो. येस सर, वी अंडरस्टँड. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर प्रॉम्प्ट रिप्लाय. सो आय थिंक मराठी पीपल दे डोंट अंडरस्टँड. मराठी लोकांना कळत नाही का? येस सर, आय कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल. येस्टरडे आय वॉज नॉट जॉईन बिकॉज माय एक्झामिनेशन वॉज देअर बट स्टील आय विल कंटिन्यू ऑनवर्ड्स. Okay, doesn't matter. Those who are absent for yesterday's session, recording is just now I have posted. Yes, on the group. Okay. The recording is just now posted by me on the group. Go through the recordings of each and every session. Yes sir, okay. Absolutely. That you will, the concepts of the research and the concepts of trigger, concepts regarding research will be cleared if you go through the session, recording session. Okay. सो वी आर स्टार्टिंग विथ टुडेज सेशन. आजच्या सेशनला आपण सुरुवात करतोय आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्या आजच्या सेशन मध्ये आपण तीन महत्वाचे मुद्दे घेणार आहोत. द फर्स्ट वन इज स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, सेकंड वन इज फ्रेमिंग ऑफ हायपोथेसिस अँड द थर्ड वन इज फ्रेमिंग ऑर डिझायनिंग ऑर डेव्हलपिंग ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव. सो दीज थ्री एस्पेक्ट वी आर गोइंग टू टॉक अबाउट इन टुडेज लेक्चर. ज्यावेळेस तुम्ही एखादा रिसर्च घेता किंवा एखादा प्रोजेक्ट घेता, एखादा पीएचडी टॉपिक घेता, एमपी टॉपिक घेता रिसर्च साठी, त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुमचं टायटल क्लिअर होतं त्यावेळेस तुम्हाला एक मेथडॉलॉजी ठरवावी लागते. त्यावेळेस तुम्हाला एक टॉपिकचं टायटल ठरवलं तर तुमचं ज्यावेळेस पूर्ण काम सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टींचा आवर्जून विचार करावा लागतो. आणि त्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आवर्जून येते की ज्यावेळेस तुम्ही टायटल ठरवता त्यावेळेस बऱ्यापैकी तुमच्या प्रोजेक्टची, तुमच्या रिसर्चची दिशा ठरलेली असते. मग राहतं काय, ज्यावेळेस तुमची दिशा ठरते त्यावेळेस तुम्हाला त्या टॉपिकच्या अँगलनी तुम्हाला काम करायला सुरुवात करावी लागते. त्यावेळेस तुम्ही टॉपिक ठरवता त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी बट नॅचरल कराव्या लागतात. वेन युअर टॉपिक इज यु नो फायनलाइज देन यू पीपल हॅव टू गो फॉर द ऍक्च्युअल वर्क ऑफ युअर रिसर्च. अँड द ऍक्च्युअल वर्क ऑफ युअर रिसर्च इन्क्लूड्स एन नंबर ऑफ थिंग्स. इट इन्क्लूड्स यु नो डिफायनिंग द स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. इट इन्क्लूड्स फ्रेमिंग ऑब्जेक्टिव्स ऑफ युअर रिसर्च. देन इट इन्क्लूड्स डेव्हलपिंग ऑफ हायपोथेसिस फॉर युअर रिसर्च. त्या तीन गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने कराव्या लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही या तीन गोष्टी आवर्जून करता, प्रामुख्याने याच्यावरती भर देता, त्यावेळेस तुम्हाला कळून चुकतं की हा जो माझा रिसर्च आहे, हा जो माझा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये ही समस्या आहे, हे उद्दिष्टी आहेत आणि हे हायपोथेसिस आहेत आणि याच्या अँगलनी मला पुढे जाऊन काम करायचंय. आणि जर हे उद्दिष्टे किंवा हे हायपोथेसिस मला प्रूव्ह करायचे असतील तर मला माझी मेथडॉलॉजी अशा पद्धतीने ठरवावी लागेल जेणेकरून मला हे सर्व अचीव होऊ शकेल. म्हणजे काय, माझं जे काही समस्या विधान मांडलंय ते बरोबर आहे का नाही ते मला सांगता येईल. तसेच जे काही मी हायपोथेसिस मांडलेत
ते मला प्रूव्ह किंवा रिजेक्ट करता रिजेक्ट होतात का प्रूव्ह होतात ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल. आणि जे काही तुम्ही उद्दिष्ट मांडलेली असतात ते उद्दिष्टांची पूर्ती झाली का किंवा नाही झाली याचा तुम्हाला इथं आवर्जून विचार करून त्याप्रमाणे तुम्हाला कृती करता येऊ शकते. तर आजचा जो घटक आहे फ्रेमिंग ऑफ सॉरी डिफाइनिंग रिसर्च स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम देन ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस हा खर तर तुमच्या संशोधनाचा तुमच्या रिसर्चचा गाभा आहे ज्याला आपण आत्मा सुद्धा म्हणू शकतो. या आत्मा जर तुमचा परफेक्ट असेल तर गाभा परफेक्ट असेल तर तुमचं रिसर्च हे पुढे जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल रिसर्चला जाल किंवा तुमचा प्रोजेक्ट करायला आता येणाऱ्या काही काळ दिवसांमध्ये त्यावेळेस या गोष्टींवरती आवर्जून भर द्या. नुसतं नेटवरून माहिती उचलून आपण जर प्रोजेक्ट मध्ये टाकत असू तर त्याला अर्थ नाही. एक लक्षात ठेवा जर तुमचे ह्या गोष्टी तीन परफेक्ट असतील तर तुम्हाला मार्क्स मिळण्यासाठी किंवा तुमचा रिसर्च कम्प्लीट करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. तर आपण ऍक्च्युअल कामाला सुरुवात करू ऍक्च्युअल कंटेंटला सुरुवात करू. आजचा जो पहिला कंटेंट आहे तो आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. व्हेन इट कम्स टू स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम इज द हार्ट. Somebody said that it is a heart or a soul of your research. Ek sir apan mhanu shakto ki hriday pan ahe ani atma pan ahe. Why it is called as you can understand the functioning of heart in our body. If heart stops functioning in our body what will happen? We will die, automatically we will die. So similarly it happens in research also. If your statement of problem is not up to date, not appropriate, not up to the mark, then there is no use of your research because whatever you are going to search that is not clear. See, statement of problem means what? The thing that you are suffering, the thing that you want to develop, the thing that you want to show to the other people, to the community, to the society, because you are going to find out the main or basic cause or root cause of your research. See, as I told you yesterday only, kal pan tumhala bollo ki behind every activity there is a reason. कुठल्याही कारणाच्या कुठल्याही कामाच्या पाठीमागे एक स्ट्रॉंग असं कारण असतं. जर कारणच नसेल तर आपण काम करूच शकत नाही. मी तुम्हाला कालही सांगितलं की तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करताय त्याच्या मागे एक कारण आहे. मी सर्टिफिकेट कोर्स कंडक्ट करतोय किंवा रोज लेक्चर्स डिलिव्हर करतोय त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. आहे का नाही? तर या गोष्टी तुम्हाला इथे समजून घ्यायच्या की ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक रिसर्च साठी घेता त्यावेळेस तुम्हाला कसं त्याचा अडचण कळायला पाहिजे. त्याचं मूळ कारण कळायला हवं. बऱ्याच वेळा आपल्याला कारण माहिती नसतं पण आपण एखाद्या गोष्टीसाठी जातो ते तिथं रिसर्च मध्ये चालणार नाही. आपण मी तुम्हाला कालही उदाहरण दिलं होतं आठवत आहे का? आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नातून तो प्रॉब्लेम समजून घेतो. ही ट्राईज टू एक्स्ट्रॅक्ट द प्रॉब्लेम फ्रॉम अवर क्वेश्चन. ही आस्क सम क्वेश्चन अँड फ्रॉम दोज क्वेश्चन ही ट्राईज टू गेट द अँसर अँड थ्रू दोज अँसर he tries to extract the problem and accordingly he prescribes some medicine. Okay, so first of all try to understand the problem that you are facing about that particular concept, about that particular you know topic which you guys have chosen. Tumhi jo topic choose kela hai tasa problem samjha. Mi samjha banking cha ekada topic ghetlo pan mala kay shodhun kadayche ki bank ka solvent ahe insolvent ahe divalkhor ahe ka nafya madhe ahe ka tote madhe ahe ka bankeche npa jast ahe हे शोधून काढायचं. हे झालं कारण. हा झाला प्रॉब्लेम. मला काय शोधायचं समजा दोन बँकांची तुलना करायची आहे. प्रायव्हेट सेक्टर बँक असतील किंवा पब्लिक सेक्टर बँक असतील. तर मला असं जाणवलंय की बाबा पब्लिक सेक्टर बँकेचा एनपीए खूप जास्त आहे. पैसे बुडवण्याचं प्रमाण जास्त आहे पब्लिक सेक्टर बँकामध्ये. पण प्रायव्हेट सेक्टर बँकामध्ये तसं नाहीये. प्रायव्हेट सेक्टर बँकेचा एनपीए खूप कमी आहे आणि पैसे बुडवणाऱ्यांचं प्रमाण तर अत्यंत नगण्य असं आहे. म्हणजेच काय प्रॉब्लेम येतो का लक्षात? प्रॉब्लेम येतोय तो फक्त पब्लिक सेक्टर बँकांशी. म्हणजेच काय? पब्लिक सेक्टर बँकांमध्ये एनपीएचं प्रमाण जास्त आहे. हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम वरती पुढे जाऊन तुम्ही रिसर्च करू शकता. तसंच तुमच्या लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम मिळू शकतो. एखाद्या कादंबरीचा तुम्ही अभ्यास करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की ह्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षातच आणली गेलेली नाही, त्या गोष्टीवरती फोकसच केला गेलेला नाही, त्याच्यामुळे मला रिसर्च करा. तुमचं रिसर्च करण्यामागचं कारण लक्षात द्या. स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचं रिसर्च करण्यामागचं कारण आहे. आणि ते कारण जर तुम्हाला कळालं तर तुम्ही रिसर्च आपोआप करू शकता. एम आय ऑडिबल? यस सर. यस सर, प्लीज कंटिन्यू. ओके ओके. इज माय स्क्रीन विजिबल? स्क्रीन विजिबल आहे का? यस सर.
यस सर ओके 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 थैंक यू सो मच ओके सर तुमचं रिसर्च करण्यामागचं जे कारण आहे ते कारण म्हणजे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम आपण डॉक्टरकडे जातो कारण काय आपल्याला बरं वाटत नाही आपल्याला सर्दी असते आपल्याला खोकला असतो आपल्याला बरं म्हणजे कणकण येते कारण प्रॉब्लेम म्हणजे काय कारण आणि ते जर कारण क्लिअर असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही तुमचा रिसर्च चांगल्या पद्धतीने करू शकता आणि असं म्हटलं जातं माझ्या मित्रांनो तुम्हाला मला सांगायला आवडेल की असं म्हटलं जातं ज्याचा स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम क्लिअर आहे त्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम लिहिता आला त्याला रिसर्च करता आला कारण तुमची जर दिशा क्लिअर असेल आपण एक लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं ना प्रत्येक कार्याच्या पाठीमागे एक कारण आहे आपण दहावी पास होतो दहावीपर्यंत सगळेजण आपण एकच गोष्ट शिकतो बरोबर सगळ्यांचे विषय सारखे असतात फक्त मीडियमचा बदल असतो कोणाचं इंग्लिश मीडियम असतं कोणाचं मराठी मीडियम असतं कोणाचं सेमी इंग्लिश असतं पण दहावीपर्यंत आपण सर्वजण सारखे विषय शिकतो पण ज्यावेळेस आपण दहावी पास होतो आणि अकरावीला जाण्याचा प्रयत्न करतो किंवा अकरावीला ऍडमिशन घेतो त्यावेळेस आपण ठरवलेलं असतं की मला सायन्सला जायचंय मला आर्ट्सला जायचंय किंवा मला कॉमर्सला जायचं आपण ठरवतो आपण आपल्या आई वडिलांशी चर्चा करतो आपण स्वतः विचार करतो आपल्या मित्रांशी चर्चा करतो पुढचे सिनियर असतात भाऊ बहीण किंवा मित्र त्यांच्याशी चर्चा करतो आणि आपण ठरवतो की नाही मला कॉमर्सला जायचं मला सायन्सला जायचं आणि त्याच्या मागे एक कारण असतं जे सायन्सला जातात त्यांना कदाचित डॉक्टर इंजिनियर किंवा असं व्हायचं असतं जे कॉमर्सला जातात त्यांना अकाउंटिंग मध्ये करिअर करत असतं कोणाला सीए व्हायचं असतं कोणाला सीएस व्हायचं असतं कोणाला सीएमए व्हायचं जे आर्ट्सला जात त्यांना कोणाला शिक्षक व्हायचं असतं कोणाला यु नो लेखक व्हायचं असतं कोणाला युपीएससी करायचं असतं कोणाला एमपीएससी करायचं असतं हे काही मागचे कारण आहेत आणि कदाचित आपण या कारणांना सुद्धा आपण काय म्हणू शकतो प्रॉब्लेम म्हणू शकतो हा माझा प्रॉब्लेम मला सीए व्हायचा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे इच्छा आहे असं अर्थ गृहित धरूयात आपण किंवा कारण आहे प्रॉब्लेम म्हणजे कारण सुद्धा म्हणू शकतो आपण कारण आहे सीए व्हायचं म्हणून मी एम कॉमर्सला घेतोय मला डॉक्टर व्हायचं म्हणून मी सायन्सला घेतोय मला लेखक व्हायचंय मला प्रोफेसर व्हायचंय मला युपीएससी करायचंय म्हणून मी आर्ट्सला घेतोय अलग लक्ष त्यावेळेस तुम्हाला कारण कळेल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली त्या प्रकारे किंवा त्या मार्गे किंवा त्या मार्गाने तुम्ही आपोआप तुमची वाटचाल सुरू करा सो स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम इज जस्ट अ यु नो बिगिनिंग ऑफ युअर रिसर्च दिस इज व्हॉट दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट इज मेड हियर आय एम कमिंग टू दिस स्लाइड आता ह्या स्लाइडला येतो मी And what this slide says that I'm going to tell you in English first and later on I'm going to talk in Marathi also. Just look at the concept. The concept which we are discussing today is statement of problem. A well-defined study begins with a clearly defined problem. Ekadi jar changli study tumhala karaychi asel well-defined study mhanto apan tyala. Tar kya study cha kya samshodhanacha problem ha clearly defined asla. तुम्हाला जे ज्या मर्मावर बोट ठेवायचे ते मर्म क्लिअर असले पाहिजे अलग लक्षात म्हणजे काय मला कादंबरीचा टीकात्मक अभ्यास करायचा आहे मला बँकांच्या पॉलिसींचा अभ्यास करायचा आहे कारण पॉलिसी फ्रेमिंग करत असताना बऱ्याच चुका होतात पॉलिसी फ्रेम करत असताना कस्टमरचा विचार केला जात नाही बँकांच्या नफ्याचाच विचार केला जातो असा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतोय म्हणून तुम्ही रिसर्च करायला जात आहे अलग लक्ष तर तुमचा जो काही स्टडी आहे इफ यू आर गोइंग टू डिफाइन इफ यू आर गोइंग टू क्लिअरली डिफाइन अ प्रॉब्लेम ऑफ युअर स्टडी दॅट इज कॉल्ड एज अ वेल बिगिनिंग ऑफ युअर रिसर्च अँड दिस इज वॉट अल्बर्ट आइन्स्टाइन सेड हियर अबाउट द फॉर्म्युलेशन अबाउट द यु नो स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम ही राईटली सेड अबाउट द स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम वॉट डीड ही से दॅट वी आर गोइंग टू सी द फॉर्म्युलेशन ऑफ अ प्रॉब्लेम इज ऑफन मोर एसेन्शियल than its solution, which may be merely a matter of mathematical or experimental scheme. According to this Albert Einstein, we should salute this particular fellow for his, you know, research and the contribution in terms of research in the society. So what Albert Einstein said here, when we talk about the problem, and we know that every problem has its own solution. But Einstein says that there is no that much importance for the solution. Solution is whatever it is. Forget about the solution. Solution, there is a upay ahe, jo tacha uttar ahe, tyachyavarti vichar karu naka. Tar kashyavarti vichar kara? Agodar tumhi form whatever is the problem that you try to formulate in a you know particular manner or proper manner. Tumcha jo to problem ahe tyacha uttar shodhnyapeksha प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा व्यवस्थित डिफाईन करा
बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपलं एक साधं उदाहरण, आपल्याला आजारी पडल्यानंतर आपण काय करतो, आपण मनानेच काहीतरी गोळ्या घेतो. ठीक आहे, मला वाटतं जर सर्दी झाली मग सर्दीची गोळी घेतो, मला वाटतं जर अंग गरम लागतंय मग मी तापाची गोळी घेतो. सो डू नॉट गो फॉर द सोल्युशन डायरेक्टली, ट्राय टू डिफाईन, ट्राय टू मेक इट क्लिअर अ स्टेटमेंट अबाउट युअर प्रॉब्लेम अँड देन यू गो थिंक अबाउट द सोल्युशन. दिस इज व्हॉट आइन्स्टाइन सेड, दॅट डू नॉट बॉदर अबाउट द सोल्युशन ऑफ युअर प्रॉब्लेम, थिंक अबाउट द फॉर्म्युलेशन ऑफ युअर प्रॉब्लेम. इफ यू आर एबल टू फॉर्म्युलेट द प्रॉब्लेम, ऑटोमॅटिकली यू विल गेट अ सोल्युशन अँड अकॉर्डिंगली विल मार्च टुवर्ड्स द सोल्युशन. तुम्ही जर प्रॉब्लेमच प्रॉपर व्यवस्थित तुम्ही फॉर्म्युलेट केला तर तुमचं सोल्युशन सुद्धा तिथंच असेल, तुमचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही थोडं वाटचाल कराल. दिस इज व्हॉट स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम इज इम्पॉर्टंट इन एव्हरी स्टडी. प्रत्येक स्टडीमध्ये याला महत्व आहे, लक्षात ठेवा. नाव वी आर मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन अँड हिअर वी आर गोइंग टू अंडरस्टँड हाऊ द प्रॉब्लेम इज डिफाईन्ड अँड वॉट आर द स्टेप्स इन डिफाईनिंग द प्रोसेस ऑफ डिफाईनिंग प्रोसेस ऑफ प्रॉब्लेम अँड हाऊ द फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम कॅन बी डन. स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम आपण कसं फॉर्म्युलेट करतो, कसं लिहितो, कसं लिहिला पाहिजे ते या आपण स्लाईड मध्ये शिकणार आहोत. दिस इज अ फर्स्ट स्टेप इन द रिसर्च प्रोसेस. एज अ टोल्ड यू, वन्स द टायटल इज फायनलाइज्ड, वन्स द टायटल इज रेडी विथ यू ऑल, तुमचं टायटल तुमच्यासोबत आहे, टायटल तुमच्यासोबत रेडी आहे ना, आता तुम्हाला काय करायचंय, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करायचंय, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम डिफाईन करायचंय अँड तो ही क्लिअर मॅनर मध्ये. इफ यू फॉलो दिस थ्री स्टेप्स देन यू विल बी एबल टू गेट अ प्रॉब्लेम. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, डिफाईन द प्रॉब्लेम. व्हॉट एव्हर प्रॉब्लेम यू वॉन्ट टू डिफाईन, ट्राय टू डिफाईन इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तो प्रॉब्लेम लिहा सुरुवातीला. स्टील दिस इज नॉट अ फायनल ड्राफ्ट, रिमेंबर, स्टील दिस इज नॉट अ फायनल ड्राफ्ट. हा फायनल ड्राफ्ट नाही, वी आर गोइंग टू टेक सम एफर्ट्स टू मेक इट फायनल इन डेज टू कम. ओके, सेकंड वन इज डेव्हलपिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. देन वी आर आफ्टर डिफाईनिंग द प्रॉब्लेम देन वी आर गोइंग टू टॉक अबाउट, वी आर गोइंग टू टेक सम एफर्ट्स अबाउट डेव्हलपिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. आपले जे काय रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण इथं डेव्हलप करणार आहोत सेकंड स्टेपमध्ये. आणि शेवटच्या स्टेपमध्ये दॅट इज डेव्हलपिंग रिसर्च हायपोथेसिस. रिमेंबर, इफ यू फॉलो दिस थ्री स्टेप्स युअर रिसर्च विल बी परफेक्ट. आय एम युझिंग दिस वर्ड परफेक्ट हियर बिकॉज इफ यू आर एबल टू डिफाईन अ प्रॉब्लेम, इफ यू आर एबल टू डेव्हलप युअर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, इफ यू आर एबल टू डेव्हलप युअर रिसर्च हायपोथेसिस, नो इश्यूज एट ऑल. You will not face any issue, you will not face any problem in conducting research or in conducting your project. Tumcha jo kai tumhi project karnar ahat, research karnar ahat, te karat asthana tumhala kutlihi adchan yenar nahi. Kadhi ya teen goshti jar tumhi proper kelya asel tar, ata fakt apan primary charcha kartoy. In upcoming lecture or part of my lecture we are going to talk on each and every aspect of this thing. प्रॉब्लेमचे काय अस्पेक्ट आहेत, ऑब्जेक्टिव्ह कसे केले पाहिजे, हायपोथिसिस कसे मांडले पाहिजे, हायपोथिसिसचे प्रकार काय, ऑब्जेक्टिव्ह किती असले पाहिजे, प्रॉब्लेम हा किती ओळीमध्ये किती पेजेस मध्ये लिहिला पाहिजे. वी आर गोइंग टू टॉक ऑन ईच अँड एव्हरी अस्पेक्ट वन बाय वन. बिफोर दॅट लेट मी टेल यू समथिंग अबाउट दिस प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन. जस्ट मूव ऑन टू द नेक्स्ट वन, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रिसर्च प्रोसेस बट ऑल्सो वन ऑफ द डिफिकल्ट पार्ट. एज आय टोल्ड यू, दिस प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट अस्पेक्ट, मोस्ट important part of research process, first step of research process. आपण म्हटलंय खूप महत्वाचा भाग आहे, पहिली स्टेप आहे रिसर्च मधली, परंतु तेवढी सोपं नाही. दिस वन इज नॉट दॅट मच सिम्पल एज वी गाईज आर थिंकिंग. आपण जसा विचार करतोय की सोपं असेल, पण सोपं नाही. दिस वन इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ युअर रिसर्च, कारण तुम्हाला जे काही पुढे जाऊन करायचंय ते तुम्हाला फक्त दोन पॅरेग्राफ मध्ये, एक पॅरेग्राफ मध्ये, दोन लाईन मध्ये मांडायचं. तुमच्या रिसर्च संशोधनाचं कारण तुम्हाला दोन ओळीमध्ये मांडायचं. मी तुम्हाला काल उदाहरण दिलं होतं की 10वी 12वीच्या मुलींच्या रिझल्ट मध्ये जर आपण बघितलं तर मुलींचं पर्सेंटेजचं प्रमाण जास्त आहे. हे माझं पहिलं वाक्य झालं स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. दुसरं वाक्य काय, पण ज्या वेळेस मी हायर एज्युकेशनचा पर्सेंटेज बघतोय त्यावेळेस मुलींचं प्रमाण कमी दिसतंय. 10वी आणि 12वीचं पर्सेंटेज मध्ये मुलींचं प्रमाण जास्त दिसतंय, परंतु पुढे जाऊन मी ज्यावेळेस हायर एज्युकेशनचा विचार करतो त्यावेळेस मुलींचा ड्रॉपआउट रेट जास्त दिसतोय. हा झाला माझा प्रॉब्लेम. म्हणजे चार ओळीमध्ये मी माझा पूर्ण रिसर्च पुढे जाऊन मांडणार. चार ओळी ह्या, या चार ओळी ह्या बेस आहेत, या चार ओळी या फंडामेंटल आहेत, या चार ओळी या आधार आहे तुमच्या रिसर्चचा पुढचा. आणि हेच कारण आहे ज्याच्यासाठी तुम्ही रिसर्च करता.
So it is not that much simple task. It is not that much, you know, easy task. It is very big task. It is very difficult task. It is very critical task to complete. So just remember, we are going to define the problem. I'm going to tell you how it is simple one. But don't worry, मी तुम्हाला शिकवणार आहे how it is simple, how we can do with ease. आपण ते कसं करू शकतो. And the last one for this particular slide. Unfortunately, problem is rarely clear cut. And हा माझा अनुभव आहे ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट बघतो, ज्यावेळेस मी रिसर्च थेसिस बघतो, रिसर्च प्रपोजल्स बघतो, आणि मी पुणे युनिव्हर्सिटीचा गाईड पण आहे, माझ्याकडे जवळजवळ 4-5 मुलं पीएचडी करतात. तर ज्यावेळेस मी या गोष्टी त्यांच्या प्रपोजल्स बघतो किंवा त्यांचे बऱ्याच वेळा मी पीएचडीच्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी सुद्धा जातो आणि त्यांचा ज्यावेळेस मी प्रोजेक्ट बघतो किंवा त्यांचा प्रपोजल बघतो, त्यांचं थेसिस बघतो, तर माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की बऱ्याच लोकांना स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम क्लिअर कट मांडता येत नाही. There are few theses, there are some projects where I have seen clear cut formula, statement of problem. But in most of the cases, I was disappointed. So, accordingly, you guys have to also think about how to write a statement of problem. And in this particular part of my lecture, I'm going to cover and I'm going to teach you definitely how it can be written. So it's my, you know, it's my request. To you all, attend this particular lecture in a very attentive manner, and then only you will be able to understand what sort of things are there as far as formulation of problem of research is concerned. Apan tya goshti eka step ni bagat janar ahot. So moving to the next one, kay ho nemka kay, what is the statement of problem? What is a statement of the problem? काय नेमकं स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम म्हणजे नेमकं काय? दॅट आय हॅव गिव्हन हिअर इन अ यु नो बुलेट मॅनर. सो वन बाय वन आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू. मी एक एक गोष्ट मला एक्सप्लेन करत जाईन, ट्राय टू अंडरस्टँड. अ प्रॉब्लम स्टेटमेंट इज अ क्लिअर कन्साइज डिस्क्रिप्शन ऑफ द इश्यू ऑर इश्यूज दॅट नीड ऑर नीड्स टू बी अड्रेस्ड बाय द रिसर्चर. स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला जे काही मुद्दे किंवा जे काही इश्यूज किंवा ज्या काही गरजा तुमच्या रिसर्च मधून पूर्ण करायच्या आहेत, जो रिसर्चर पुढे जाऊन करणार आहे, तुम्ही जर आपला प्रोजेक्ट करणार असाल, तुम्हीच त्याचं उत्तर शोधणार आहे. त्याची तुमच्या स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लमचं उत्तर तुम्हीच शोधणार आहात. इट इज अ प्रॉब्लम अँड यू आर गोइंग टू फाइंड आउट अ सोल्युशन फ्रॉम दॅट. सो स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम इज नथिंग बट व्हॉट? इट इज अ डिस्क्रिप्शन, कन्साइज मीन्स इन अ लिमिटेड वर्ड, नॉट प्रिसाइज. सी, देर आर टू थिंग्स, कन्साइज अँड प्रिसाइज. प्रिसाइज मीन्स व्हॉट? इन अ ब्रॉडर वे, इन अ यु नो डिटेल्ड मॅनर. But when we come for this particular word concise in what? In a brief manner, in a short manner, but in a perfect manner. So it is a statement where we try to write a concise description of the problem, issues that we want to get addressed from the researcher. जो काही संशोधक आहे त्याला या कारणांची उत्तरं शोधायचे, या कारणांची काय म्हणतो आपण त्याला, कारणांसाठी पर्याय शोधायचे. सो दिस इज वॉट दिस कॅन बी डन अँड दिस इज वॉट इट इज कॉल्ड अ वॉट. इट इज अ कन्साइज डिस्क्रिप्शन ऑफ तुम्हाला जे काही इश्यूज जाणवतात, गरजा जाणवतात, त्या संदर्भात केलेलं एक स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. सो फ्रॉम दिस पर्टिक्युलर फर्स्ट वन वी अंडरस्टूड इट इज अ कन्साइज डिस्क्रिप्शन ऑफ इश्यूज अँड नीड्स विच रिसर्चर इज गोइंग टू अड्रेस इन डेज टू कम आउट इन फ्युचर. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन, दॅट इज अ स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लम इज यूज्ड in research work as a claim that outlines the problem addressed by the by a study. See, one more thing, one more statement they have made here, and that is very much clear. So it is a statement of problem, no doubt we write a statement of problem. What, why it is written? It is a sort of outline. Eka prakarchi ti outline is hai, eka prakarchi ti outline is hai je tumcha abhyasacha kamatun tumhala पुढे जाऊन ते मांडायचे, ते ऍड्रेस करायचे. इट इज अ सॉर्ट ऑफ आउटलाईन, इट इज अ सॉर्ट ऑफ स्ट्रक्चर, इट इज अ सॉर्ट ऑफ स्केलेटन, इट इज सॉर्ट ऑफ इन मराठी वी कॉल इट आराखडा. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस वन इज अ सॉर्ट ऑफ आउटलाईन विच इज गोइंग टू ऍड्रेस द क्लेम ऑफ युअर स्टडी. अँड द लास्ट वन, द स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम ब्रीफली ऍड्रेसेस द क्वेश्चन व्हॉट इज द प्रॉब्लम दॅट द रिसर्चर विल ऍड्रेस. अँड हिअर इन लास्ट यु नो स्टेटमेंट आय हॅव
tried my level best to write like this. Statement of problem is briefly address the question. So whatever question, I told you, whenever you go for a research, we have n number of questions about our research. आपला जो research आपण करायला जातो त्या संदर्भात आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतात research. And we ask, you know, two types of questions. Whenever we go for research, we ask two types of questions regarding our research. And those two types of questions are yes-no type questions and WH questions. WH questions means what? I think those who are from English background or English, English stream, they may understand. WH means what? The question which starts with W and H alphabet. The questions W and H ni shuruat hota. What, how, whose, whom. These are the WH questions. And yes-no type questions means what? The answers of those questions are in two formats, S and no. याच्यामध्ये आपण त्याला yes-no type questions म्हणतो. तर ज्यावेळेस तुम्ही रिसर्च सुरू करण्याचा विचार करता, ऍट दॅट टाइम यू आस्क सम क्वेश्चन्स टू युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारता आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधता. सो युअर स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम विल ऍड्रेस द क्वेश्चन्स दॅट यू आर हॅव्हिंग इन युअर माइंड. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत रिसर्च संदर्भातले, त्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे तुमचं स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. आलं का लक्षात? तर दिस वॉट वी गाईज हॅव यु नो टॉक्ड अबाउट अ कॉन्सेप्ट ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम हिअर इन दिस particular slide. Sorry. Now, goals of statement of problem. There are certain goals behind the statement of problem. There is some statement of problem lihta tacha madhe kai goals astat. There are certain goals that researcher has to achieve by writing statement of problem. Samshodhakala te goals achieve karave lagtat. Goals mhanje apan ka mhanto uddesh. उद्देश त्या स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेमच्या माध्यमातून अचीव करण्याचा प्रयत्न तो रिसर्चर करत असतो. सो हाऊ इट कॅन बी? इट कॅन बी इन दिस पर्टिक्युलर मॅन ट्रान्सफॉर्म अ जनरलाइज्ड प्रॉब्लेम समथिंग दॅट बॉदर्स यू इन टू अ टार्गेटेड वेल डिफाइंड प्रॉब्लेम. तुमच्या मनात जो काही सर्वसाधारण प्रॉब्लेम तुमच्या मनामध्ये तुम्हाला यु नो जाणवतोय, तुम्हाला वाटतोय, तोच प्रॉब्लेम तुम्ही टार्गेटेड वेल डिफाइंड प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट करा. त्या जनरल प्रॉब्लेमला तुम्ही तुमचं टार्गेट बनवा. त्या जनरल प्रॉब्लेमला तुम्ही वेल डिफाइंड प्रॉब्लेम बनवा अँड अकॉर्डिंगली यू मार्च, अकॉर्डिंगली यू गो फॉर इट. व्हॉट दे हॅव सेड हियर, सो व्हॉट सी बिफोर मेकिंग द टायटल फायनल, देर आर सर्टन क्वेश्चन, देर आर सर्टन जनरल क्वेश्चन इन अवर माइंड अँड वी थिंक दॅट दीज आर द प्रॉब्लम अँड वी आर गोइंग टू मेक my statement of problem on the basis of which general problems I observed. For example, mala je kai sarvasadharan problems janavle tya problem cha aadhar ghevunach mi maza statement banvnar. So this is what they have said. Tumcha mana madhe je kai sarvasadharan prashna tumhala satavtayet kiwa prashna tumhala vattayet tya sarvasadharan prashnana tumhi targeted from well defined problem madhe convert kara and accordingly you go for making your statement of problem final. Moving on to the next one, and here we are going to talk about one more that is helps you clearly identify the purpose of the proposed research study. Tumcha jo kai proposed research study ahe tumcha manamadhe jo kai research study ahe jo kai research topic ahe tachi tumhi purpose shodha. What is the purpose? Uddesh kay tacha? Mi hi kartoy khara, I'm going to conduct a study, I'm going to make a project, but what is the purpose behind conducting the study that you need to understand, that you need to clearly understand. Getting my point? And this is what I said at the beginning only. Behind every activity there is a purpose, there is a objective. Kutlyahi goshti maga ek objective asto, purpose asto. The next one, it is a bias for the introductory section of your final proposal. Barach vela apan it is a basis for the introductory section of your final proposal. Ani jyavas tumcha proposal tumhi final karnar ahat, introductory part tumcha jo aahe research cha tyachyamadhe he base asnare lagte. This one is a base, and on the basis of this one you are going to write your final proposal. So use this goal as a base for your introductory section of your final proposal. So this is what this kind of goals are decided. Moving on to the next one, which is written in the red line. A statement of problem need not be long and elaborate. One page is more than enough for a good statement of problem. So there are certain questions in the mind of my students. So
how many pages we should go for writing a statement of problem? That may be the question. So see, what happened? Most of the time, people, they ask me whenever they join my, you know, workshop, whenever they join my lecture, especially professors, those who wants to go for PhD, they ask me one question. See, sir, for writing the statement of problem, how many lines are expected? How many pages are expected? How many paragraphs are expected? And this is what I have written. This, but as far as I was me, so workshop ghetto, kyun ekada lecture ghetto, there was mula asti, kyun nevin PhD suru karna reje, pradapak asti, kyun jini already kaam suru kele, ashe pradapak asti. They ask me one question. They malai question vichar. This sir, mane statement of problem ha kiti pana ka sawa, kiti oli ka sawa, kiti paragraph ka sawa. So this is what this statement is written here. Statement of problem need not be long and elaborate. So motha lam lapsak, 4 pages, 2 pages, asa nasava. Just is just 8 pages, kiwa tyapeksha jast sudha asu nye. As I told you, apan don oli madhye sudha, we can write in 2 lines also. Whatever statement of problem you guys are facing, that you can define, that you can write in 2 lines also, in 2 paragraphs also, in 1 page also, instead of writing in 3 pages, 4 pages, 5 pages or like that. Gharaj nahi. Ek page khub jhala, ek page cha pud aplyala jayche nahi. कदाचित तो एक पैरेग्राफ सुद्धा इनफ असतो. मी तर माझे पीएचडी थीसिस मध्ये स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम फक्त एक पॅरेग्राफ दिला होता, दॅट इज मोर देन इनफ. सो अकॉर्डिंगली यू ऑल्सो गो फॉर रायटिंग अ स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम व्हेन यू गो फॉर युअर प्रोजेक्ट, व्हेन यू गो फॉर युअर रिसर्च अँड ऑल. सो दिस इज अ सॉर्ट ऑफ गोल्स ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम विच वी कम अक्रॉस. नाउ वी आर टॉकिंग अबाउट एक्सपेक्टेशन्स फ्रॉम स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम. सो सी, whenever we write a statement of problem in our project or in our study, then whoever is there as a referee for your project, as a judge for your project, as a expert for your project or research, they expect something from your statement. So as a referee, we expect certain things from your statement of problem. बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम लिहितो किंवा डिफाईन करतो किंवा क्लिअर कट पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तुमच्या स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम मधून काय गोष्टींची अपेक्षा असते. तुम्ही जो लिहिलेला स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम खालील गोष्टींची पूर्तता करणारा असला पाहिजे. एक मिनिट, कोणत्या गोष्टींची अपेक्षा करणारा असल्या पाहिजे, पूर्तता करणारा असला पाहिजे, ते आपण इथे लिहिलेत. इट शुड ऍड्रेस a gap in knowledge. As I told you, आपण रिसर्च काय करतो, तुम्हाला उदाहरण दिलं की जून आपण लिटरेचर रिव्ह्यू करतो. वी गो फॉर लिटरेचर रिव्ह्यू. वाय डू वी गो फॉर लिटरेचर रिव्ह्यू? कारण आपल्याला बघायचंय की कोणकोणत्या गोष्टींवरती काम झालंय, ऑलरेडी काय काम करून ठेवलंय. अँड दिस इज वॉट वी ट्राय टू अंडरस्टँड फॉर लिटरेचर रिव्ह्यू. ओके, सो हिअर वेन वी गो फॉर लिटरेचर रिव्ह्यू, वी गो फॉर फाइंडिंग अ गॅप. जुन्या लोकांनी काय काम करून ठेवलंय, तुम्ही काय करणार आहात, त्याच्यामधला गॅप काय, तुम्ही का जाताय, तुम्ही काम रिसर्च काम का करताय जुन्या लोकांनी काम केलं असताना सुद्धा. बिकॉज यू फाइंड, यू ओनली फाइंड ऑर यू युअर सेल्फ फाइंड दॅट देर इज अ गॅप बिटवीन द नॉलेज. वॉट एव्हर दे हॅव यु नो क्रिएटेड, वॉट एव्हर दे हॅव जनरेटेड, वॉट एव्हर दे हॅव सर्च, दॅट इज नॉट इनफ. देर इज अ गॅप अँड यू वॉन्ट टू फील दॅट पर्टिक्युलर गॅप. यू आर गोइंग टू फील दॅट गॅप. दिस इज वॉट यू आर गोइंग फॉर द रिसर्च. तुमचा जो स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम आहे तो गॅप पूर्ण करणार असला पाहिजे. नॉलेज मधला गॅप, आय एम टॉकिंग अबाउट द गॅप नॉलेज, रिमेंबर. देन इट शुड बी सिग्निफिकंट इनफ टू कंट्रीब्यूट टू द एक्झिस्टिंग बॉडी ऑफ रिसर्च. सो व्हॉट एव्हर रिसर्च इज हॅव्हिंग विथ अस राईट नाव, विच इज कॉल्ड एज एक्झिस्टिंग बॉडी ऑफ रिसर्च, सो व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू कंट्रीब्यूट, दॅट शुड बी सिग्निफिकंट. सो युअर कॉन्ट्रीब्युशन इन टर्म्स ऑफ रिसर्च शुड बी सिग्निफिकंट. तुम्ही जे काय पुढे जाऊन रिसर्च करणार आहात, रिसर्च मध्ये कंट्रीब्युट करणार आहात, ते विशिष्ट असं योगदान असलं पाहिजे. नाहीतर जुन्याच लोकांनी जे केले ते तुम्ही मॉडिफाय करून सांगताय असं होऊ नये. सो व्हॉट एव्हर प्रिव्हियस रिसर्चर्स दे डीड, अपार्ट फ्रॉम दॅट यू आर ट्राईंग टू गिव्ह सम न्यू, अँड दॅट शुड बी युअर न्यू कॉन्ट्रीब्युशन. नॉट ओनली न्यू कॉन्ट्रीब्युशन, दॅट शुड बी युअर सिग्निफिकंट न्यू कॉन्ट्रीब्युशन. दॅट सिग्निफिकन्स इज सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन इज इम्पॉर्टंट हियर. Then it should lead to further research. एवढंच नाही तर तुमचा जे काही रिसर्च असणार आहे, तुमचं जे काही प्रोजेक्ट असणार आहे, त्या नवीन भावी काळामध्ये त्याच्यामधून नवीन
क्षेत्र नवीन एलिमेंट्स मिळाले पाहिजेत ज्याच्यातून नवनवीन रिसर्च करता येईल. नवीन रिसर्चला तुमच्या केसेस मधून वाव मिळाला पाहिजे, चालना मिळाली पाहिजे. अँड दिस इज व्हॉट इट शुड लीड टू फर्दर रिसर्च. देन द प्रॉब्लम शुड रेंडर इटसेल्फ टू इन्व्हेस्टिगेशन थ्रू कलेक्शन ऑफ डेटा. सी व्हॉट वी डू, वी डू रिसर्च. रिसर्च रिसर्च मीन्स व्हॉट? वी गो फॉर इन्व्हेस्टिगेशन. आपण अन्वेषण करतो, चौकशी करतो, एन्क्वायरी करतो, त्या अँगलने आपण डेटा कलेक्ट करतो. And we try to write that sort of investigation in statement of problem. तुम्ही जे काही करणार आहात, डेटा कलेक्शन करणार आहात, इन्व्हेस्टिगेशन करणार आहात, ते तुम्ही सर्व इथं या प्रॉब्लेम मध्ये आवर्जून मेन्शन करा. देन इट शुड बी ऑफ इंटरेस्ट टू द रिसर्चर अँड पुट हिज हर स्किल टाइम अँड रिसोर्स. जे काही तुम्ही स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम इथे मेन्शन करणार आहात, ते त्या जो काही रिसर्चरचा आहे, रिसर्चर आहे, त्या इंटरेस्टला मॅच झालं पाहिजे, त्या स्किल्सला मॅच झालं पाहिजे, वेळेला मॅच झालं पाहिजे, आणि जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत तो इट शुड बी मॅच विथ द अवेलेबल रिसोर्सेस ऑल्सो. बऱ्याच वेळा आपल्या आवडण्या आवडीचा टॉपिक आपण घेतो, आपले स्किल्स त्याला मॅच होत नाहीत, वेळ त्याला आपल्याला देता येत नाही, देन रिसोर्सेस आर नॉट अवेलेबल. सो यू थिंक अबाउट वेदर इट इज मॅचिंग विथ माय इंटरेस्ट, वेदर इट इज मॅचिंग विथ माय स्किल्स, वेदर इट इज मॅच my time and whether it is matching with available resources or not. So before going for a statement of problem, you should think about all those things in a precise manner. Then the last one, the approach towards solving the problem should be ethical. And the most important aspect, when you, and this one is expected from the statement of problem, most of the time we write apan barach wala statement of problem lead to when tela solution shodhat astana, you have to go with ethical manner. नैतिकतेनेच तुम्हाला तो सोल्युशन शोधायचं. अनैतिक होऊन किंवा इलिगल मॅटर किंवा अनएथिकल व्हायचा येणार नाही. अनैतिक होऊन तुम्हाला जर प्रॉब्लेम शोधत असेल तर त्या रिसर्चचा अर्थ नाही. द मेन यु नो पर्पज बिहाइंड कंडक्टिंग द रिसर्च इज व्हॉट? अँड वी एक्सपेक्ट युअर रिसर्च शुड बी एथिकल. तुमचा रिसर्च हा तुम्ही एथिकल मार्गानेच कम्प्लीट करायचा आहे, अनएथिकल मार्गाने नाही. So these are the expectations from the statement of problem that we have. Then, so see, basically statement of problem is written in three different manners. Apan jo kai research statement of problem lihto to apan teen part madhe vibhagle. There are three parts and your research or statement of problem is divided into three different parts. So those three different parts are tumcha je kai samasya vidhan ahe te tumhi teen prakare lihu shakta. पहिला प्रकार आहे पार्ट ए, दॅट इज आयडियल. वी ट्राय टू गो फॉर आयडियल, आदर्शवादी धोरण आपण स्वीकारतो. सो डिस्क्राइब डिसाइड गोल ऑर आयडियल सिच्युएशन. वी थिंक अबाउट वन आयडियल सिच्युएशन, अकॉर्डिंगली वी गो फॉर इट. आपण एक आदर्शवादी परिस्थिती, आदर्श परिस्थिती डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याप्रमाणे आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम लिहितो. अँड वेन वी राईट अकॉर्डिंगली, जेव्हा केव्हा आपण असं करतो तेव्हा म्हणायचं द आयडियल way of writing statement of problem. And this one is the first part. Hey, tumhi examples jari vyavasthit vacha, jase ki tumhala video dilele aahe, and through this example tumhala kalel ki baba ideal statement of problem apan kasa lihto. Then second part is the reality. Whatever is the reality, we write our statement of problem based on reality. Je kai reality aahe, je kai vastav aahe, tya vastavacha vichar karun tya vastavar adharit आपण आपलं स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम लिहित असतो. सो वेन द प्रॉब्लेम इज रिटन बाय कन्सिडरिंग द रियालिटी, इट इज कॉल्ड एज द रियालिटी बेस्ट पार्ट बी स्टेटमेंट ऑफ रायटिंग प्रॉब्लेम. द थर्ड वन पार्ट सी, दॅट इज कॉन्सिक्वेन्सेस. बऱ्याचदा आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस आढळतात, काय परिस्थिती बदलत जातात. अँड वेन वी राईट प्रॉब्लेम बेस्ट ऑन कॉन्सिक्वेन्सेस ऑर द डिफरंट काइंड ऑफ डिफरंट सॉर्ट ऑफ सिच्युएशन, सो इट बिकम्स consequences based statement of problem. So that is also part of what? It is also part of consequences based statement of problem. इथे तुम्हाला जे काय परिस्थिती आहे, परिस्थिती वेगळ्या असतात. आता जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाहीये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी तसे होऊन गेले. तर कॉन्सिक्वेन्सेस आर चेंजिंग, दोज आर नॉट कॉन्स्टंट. कॉन्सिक्वेन्सेस आर नॉट कॉन्स्टंट ऍज सच, ते काय स्थिर नाहीयेत. परिस्थिती ही नेहमी बदलत असते. सो वेन वी write a statement of problem which is based on consequences, so that can be called as statement of problem based on consequences. So you just go through the example which is given here and
ट्राय टू मेक द कॉन्सेप्ट क्लिअर इन युअर माइंड. एक खालचे उदाहरण बघा आणि आणखी तुम्हाला कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने कळेल. ओके, व्हॉट आर द ओके सो हिअर स्टेटमेंट ऑफ हिअर द कॉन्सेप्ट ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम इज ओव्हर. वॉट एव्हर आय वॉन्टेड टू टेल यू अबाउट स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम दॅट आय टोल्ड यू अँड ॲट वेन आय वॉन्ट टू सम अप दिस आय कॅन से लाईक दिस. देर आर थ्री वेज ऑफ रायटिंग स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. नंबर 1, 2, 3 पार्ट ए पार्ट बी पार्ट सी. द फर्स्ट इज बेस्ड ऑन आयडियोलॉजी. As we know that we are very ideal, sometimes we, think about ideal situation and accordingly we write statement of problem. Then we go for reality, we try to understand the reality and according to that particular reality, we write a statement of problem. आपण वास्तव बघतो आणि वास्तवाप्रमाणे आपण एक समस्या विधान लिहितो. त्याला म्हणायचं समस्या विधान जे रियालिटी वरती बेस आहे. नंतर तिसरं जे कॉन्सिक्वेन्सेस वरती, जे चालू परिस्थिती आहे, कॉन्सिक्वेन्सेस असतात, अडचणी असतात, बऱ्याच वेळा परिस्थिती निर्माण होते. सो वी ऑल्सो राईट ऑन द बेसिस ऑफ कॉन्सिक्वेन्सेस अँड कॉन्सिक्वेन्सेस आर नेव्हर कॉन्स्टंट, रिमेंबर. अँड वेन वी राईट स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम विच आर बेस्ड ऑन कॉन्सिक्वेन्सेस, दोज कॅन बी कॉल्ड ॲज स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम बेस्ड ऑन कॉन्सिक्वेन्सेस. सो दॅट वॉज फॉर स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. इट इज ओव्हर नाव. वी आर मुव्हिंग ऑन टू द सेकंड अस्पेक्ट. आपण आता दुसरा अस्पेक्ट बघतोय, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. संशोधनाची उद्दिष्टे कशी लिहायची किंवा संशोधनाची उद्दिष्टे म्हणजे नेमकं काय. तुम्ही प्रोजेक्ट करणार आहात, संशोधन करणार आहात आणि तुम्हाला उद्दिष्ट लिहायची आहेत किंवा उद्देश लिहायचा आहे. सो इन दिस पर्टिक्युलर स्लाइड वी आर गोइंग टू टॉक अबाउट हाऊ द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आर फ्रेम्ड, हाऊ द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आर फॉर्म्युलेटेड ऑर डिझाईन्ड ऑर डेव्हलप्ड. सो दिस वन इज अ मॅटर ऑफ डिस्कशन. सो बिफोर गोइंग अहेड विथ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, लेट मी आस्क यू सम क्वेश्चन. And the question is, am I audible? Yes, sir. Yes. आज आवाज येतोय आवाज? Yeah. Okay. Is my screen visible? Screen also visible. Okay. Thank you very much for your prompt reply. So, I'm talking about the second part of today's session. This is research objective. So here, we are going to understand why objectives are written, how those are written, and what is a logic behind writing the objective. And one more thing, I think here everybody is confused when we go for writing research objectives. So people are confused about the number of objectives and they always ask me one question: should we go for how many types of objectives, sorry, how many objectives at a time? Suppose I am doing PhD research, suppose I am doing a project for PhD. So at that time, how many objectives are expected? How many objectives should be there? Kiti objectives asle paije? Samjha mi PhD karto hai, kiti objectives asavet majhe thesis madhe? So mi project karto hai M.Com cha, M.Phil cha, kiwa MA cha, tar kiti objectives asavet? So that those things are clear, those things we are discussing. Baryach lokanna kalat nahi ki aplyala kiti objectives asavet. Kai loka 10 litar, kai loka 5 litar, kai loka 15 litar. तरी लोक म्हणतात सगळं ऑब्जेक्टिव्ह अजून वाढवू का. नो, नॉट नेसेसरी. सो व्हॉट वी एक्सपेक्ट, वी आर नॉट टॉकिंग अबाउट इन टर्म्स ऑफ नंबर, वी आर टॉकिंग अबाउट इन टर्म्स ऑफ द वे यू आर रायटिंग द ऑब्जेक्टिव्ह. इवन इफ यू आर गोइंग टू राईट टू ऑब्जेक्टिव्ह, दोज आर इनफ. सी, व्हॉट एव्हर ऑब्जेक्टिव्ह यू आर रायटिंग, दोज यू हॅव टू अचीव्ह थ्रू युअर स्टडीज. तुम्ही जे काय ऑब्जेक्टिव्ह लिहिणार आहात ते तुम्हाला तुमच्या संशोधनाच्या माध्यमातून त्याला अचीव करायचं आहे, त्याची पूर्तता करायची आहे. आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रोजेक्ट लिहाल किंवा रिसर्च थिसिस लिहाल, त्यावेळेस तुम्हाला एक छोटी पॅराग्राफ मध्ये लिहावं लागतं की जे काही मी उद्दिष्ट ठरवली होती ती खरंच अचीव झाली का नाही. झाली असेल तर झाली, लिहा, नसेल तर नाही लिहा. आणि जर तुम्ही 15 आणि 20 ऑब्जेक्टिव्ह जर ठेवत असाल तर तुम्हाला तेवढे 15 किंवा 20 ऑब्जेक्टिव्ह अचीव करता येतील का? नाही. कदाचित येतीलही, पण त्याला 5 वर्ष लागतील. चालेल? नाही, कारण तुम्हाला तुमचं काय प्रोजेक्ट 6 महिन्यामध्येच कम्प्लीट करायचं आहे, तुमचा रिसर्च 3 वर्षामध्येच कम्प्लीट करायचं आहे. So these are the, you know, logic behind going for research objectives. We are going to understand what is research objectives first of all. And what are the research objectives? Basically, research objective is nothing but what? It is also called as a soul of your research. And how it can be called as a soul of research that we can understand through this particular discussion. So here, first of all, we are going to talk about the first one. That is outcomes that you aim to achieve the achieve conducting research. See, when you think about your objectives, you think about the
outcome of your research. Outcome of your research means what? Final conclusion, final output of your research. No doubt you are doing research, that is also good, but what your research is going to give to the society, what you are going to give to the society through your research. तुमच्या संशोधनाच्या माध्यमातून तुम्ही समाजाला किंवा इतरांना काय देणार आहात ते म्हणजे आउटकम. आउटकम जर तुम्हाला कळालं, इफ यू आर एबल टू अंडरस्टँड द आउटकम ऑफ युअर रिसर्च, डेफिनेटली विल बी एबल टू कन्स्ट्रक्ट फ्रेम युअर ऑब्जेक्टिव्ह. तुमच्या डोक्यात जर आउटकम असेल तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठरवू शकता. तुम्ही समजा ठरवलंय एम एला ऍडमिशन घेतलं घ्यायचं किंवा एम कॉम ला ऍडमिशन घेतलं घ्यायचं, तर तुम्ही ठरवलं काय ठरवलंय की एम एला किंवा एम कॉम ला मी दोन्ही वर्षामध्ये माझं ऍग्रिगेट 70% आहे. हे तुमचं आउटकम आहे, हे तुमचं फायनल गोल आहे. इफ इट इज गोल इज क्लिअर इन युअर माइंड, इफ इट इज आउटकम इज क्लिअर इन युअर माइंड, अकॉर्डिंगली यू क्लिअर सम ऑब्जेक्टिव्ह, यू मेक सम ऑब्जेक्टिव्ह. तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय? 70% मार्क्स मला मिळाले पाहिजे, हे तुमचं आउटकम. त्याप्रमाणे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह तयार करता ना, काय ऑब्जेक्टिव्ह असेल की नाही मला पहिल्या सेमेस्टरला एवढा एवढा अभ्यास करावा, पहिल्या सेमेस्टरला मला या विषयांवरती भर द्यावा लागेल, दुसऱ्या सेमेस्टरला मला एवढे मार्क्स दिसते तरच ते 70% मिळणार आहे, नाही मिळणार. सो सी, देयर इज अ डिफरन्स बिटवीन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक साधा फरक आहे. ऑब्जेक्टिव्ह हे शॉर्ट टर्म साठी असतात. सी, ऑब्जेक्टिव्ह आर ऑलवेज देअर फॉर शॉर्ट टर्म अँड गोल्स आर देअर फॉर यु नो लॉंगर टर्म. गोल्स आर द फायनल आउटपुट. गोल काय? समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही असं ठरवलं, तुमच्या जीवनामध्ये असं करायचं ठरवलं, तुमचा गोल काय? वयाच्या 25 तुम्हाला करिअर ठेवायचं, दिस इज युअर गोल फॉर एक्झाम्पल. आणि ऑब्जेक्टिव्ह त्याप्रमाणे तुम्हाला ठरवावे लागतील. तुमचा गोल जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्या उद्देशाकडे असले पाहिजे. तुमचा गोल आपोआप त्या गोलच्या अकॉर्डिंगली जर तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह ठरवले, तुमचा गोल आपोआप सक्सेस होणार आहे किंवा आपोआप तुमचा अचीव्ह होणार आहे. दिस इज वॉट दिस मीन्स. अ स्मॉल डिफरन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड गोल विच वी गाइज हॅव सीन हियर. नाउ मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. मेनी रिसर्च स्टडी कंटेन मोर दॅन वन रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. येस करेक्ट. सो थिंग आय हॅव ऑल्सो सीन दॅट in most of the research studies they go for 4 objectives, 5 objectives, but up to 5 okay. If you are going more than 5, then it will be tedious for you to complete your analysis part and complete your research. So tumhi tumcha research madhe ek peksha don peksha maximum 5 research objectives thevave ase maza personal mat hai. Karan jar tumhi 5 peksha pudhe jat asal, 10 thevat asal, 15 thevat asal, tar tumhalas tyacha analysis karat asna tras hoil आणि तुमच्या रिसर्च साठी जास्त वेळ लागेल किंवा तुम्हाला कदाचित नैराश्य सुद्धा त्या गोष्टीमधून येऊ शकतो. कारण तुमचा महत्वाचा उद्देश काय असतो? ऑब्जेक्टिव्ह अचीव झाले पाहिजे आणि गोल्स आउटकम्स त्यातून काहीतरी दिसले पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही जास्त ऑब्जेक्टिव्ह ठेवता त्यावेळेस तुम्हाला खूप अडचणी येतात. सो गो नॉट टू गो मोर दॅन 5 objectives इन युअर रिसर्च वेन एव्हर इफ यू वॉन्ट टू गो फॉर प्रोजेक्ट, इफ यू वॉन्ट टू गो फॉर यु नो युअर PhD रिसर्च ऑर MPhil रिसर्च. डझंट मॅटर. Creating strong research objectives can help to achieve your targeted goals. So, tumche research objectives strong asatil, so tumche targeted goals tumhala milavnyat kahi adchani yenar nahi. The purpose of research objective is to drive the research study, including data collection, analysis and conclusion. Tumcha jar objectives clear asatil, proper asatil, tar tumhala research karat astana kuthlihi adchani yenar nahi. Tumcha accordingly tumhi data collect karat asta, jo kahi tumhi data collect karta तो तुम्ही अनालिसिस करत असता, अनालाइज करत असता आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही कन्क्लुजन्स लिहित असता, फाइंडिंग लिहित असता, सजेशन्स लिहित असता. सो दिस इज वॉट ऑब्जेक्टिव्ह शुड बी क्लिअर अँड इफ यू आर एबल टू अंडरस्टँड हाऊ द ऑब्जेक्टिव्ह कॅन बी रिटर्न देन इट्स फॅन्टास्टिक. अँड द लास्ट वन, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह ऑल्सो हेल्प यू नॅरो इन ऑन द फोकस ऑफ युअर रिसर्च अँड की व्हेरिएबल्स गायडिंग यू थ्रू द रिसर्च. आणि जे काही रिसर्च ऑब्जेक्टिव्ह असतात ते तुमचा फोकस क्लिअर करतात. व्हॉट एव्हर व्हेरिएबल युअर यु नो कन्सिडरिंग फॉर युअर रिसर्च गोल्स कॅन बी फोकस्ड वेन इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल वेन युअर फोकस इज क्लिअर, युअर व्हेरिएबल्स आर क्लिअर अँड व्हॉट एव्हर इज युअर दोज ऑब्जेक्टिव्ह विल डेफिनेटली गाईड यू टू गो फॉर द रिसर्च प्रोसेस. सो फ्रॉम दिस वी कॅन अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च ऑर वी कॅन अंडरस्टँड द importance of research objectives and the concept of research objectives. In Marathi now I will tell you, research objectives manje dusra dusra kay nasun. Tumhala je kay pura study karayche, tumhala je kay pura jaun achieve karayche, tumhala je kay tumcha goal ahe, tumche je kay outcomes ahet,
त्याच्यासाठी शोधलेले छोटे छोटे मार्क, त्याच्यासाठी तुमचा स्टडी तुम्ही वेगवेगळ्या पार्ट मध्ये विभागित करता किंवा विभाजित करता, त्याला म्हणायचं रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचा गोल अचीव्ह करायला जात आहात, त्याला म्हणायचं रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. ओके, स्टेप्स टू डिफाईन रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. देर आर थ्री स्टेप्स टू डिफाईन युअर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. त्या स्टेप्स आपण बघूयात. पिन पॉइंट द मेजर फोकस ऑफ युअर रिसर्च. तुमचं जे काही रिसर्च आहे त्याच्यावर मेजर पार्ट वरती फोकस करा. स्मॉल स्मॉल पार्टला जाऊ नका. समजा तुमच्याकडे तुमचा स्टडी असा आहे, आता एक कॉमर्स उदाहरण घेतो म्हणजे कळेल की मार्केटिंग पॉलिसीज ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर बँक. याच्यामध्ये तुम्ही तीन पार्ट करू शकता. कसे? मार्केटिंग पॉलिसीज, मार्केटिंग पॉलिसीज ऑफ पब्लिक सेक्टर बँक, मार्केटिंग पॉलिसीज ऑफ पब्लिक सेक्टर बँक. सो दीज आर द, म्हणजे इथे काय म्हटलं, पिन पॉइंट द मेजर फोकस ऑफ युअर रिसर्च. युअर फोकस ऑफ रिसर्च इज डिवाइडेड टू थ्री पार्ट. फर्स्ट वन इज मार्केटिंग ऑफ बँक, मार्केटिंग ऑफ प्रायव्हेट सेक्टर बँक अँड मार्केटिंग ऑफ पब्लिक सेक्टर. सो try to divide, try to go for the major focus instead of going for minor focus. This is what they say. Chote chote part kara, and part manje elements kara, factors kara, and tya factors pan tumcha study vibhajit kara, and automatically tumhala objective suchte. Break down your research focus into research objectives. Tumcha kay research focus hai tyachya varti focus na karta, objectives varti focus kara, manje automatically tumcha research focus tayar hoil. The last one, write your research objectives in a smart format. तुमचे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना तो स्मार्ट फॉर्मॅट वापरा. स्मार्ट फॉर्मॅट काय, दॅट आय विल टेल यू. तुमचा जो काही फॉर्मॅट ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना तुम्ही या स्मार्ट फॉर्मॅटचा आवर्जून विचार करा. व्हॉट इज दिस स्मार्ट फॉर्मॅट? लुक ॲट दिस स्मार्ट फॉर्मॅट ऑफ डिफायनिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह इज हिअर विथ मी. इफ यू ट्राय टू अंडरस्टँड द स्मार्ट, दॅट इज SMART. एस स्टँड फॉर स्पेसिफिक, एम स्टँड फॉर मेजरेबल, A stands for achievable, R stands for relevant, and T stands for time best. So see, tumche jar objectives ya paanch prakara madhe basat astil kiwa tumhala vatat asel tumche objectives khup changle vhavet kiwa vyavasthit vhavet, tar ya paanch goshticha, ya paanch alphabet cha avardhan vichar kara. S for specific, visishta asle paahije. Ugis kai tari ikudte tikade phapat pasara ghyayche nahi. It should be very much specific. त्यानंतर इट शुड बी मेजरेबल, त्याचं मोजमाप करता आलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे काय, खरंच हा अचीव्ह होईल की नाही होईल. त्यानंतर ए फॉर अचीवेबल, असाच ऑब्जेक्टिव्ह लिहा जो अचीव्ह होईल. उगीचच काहीतरी ऑब्जेक्टिव्ह ठेवू नका. असं एखादा आपण म्हणतो ना काही एखादे बऱ्याच वेळा प्रेमामध्ये किंवा आपण इतरांना बोलत असताना असं खूप भावनिक होतं म्हणतो, मी तुझ्यासाठी चंद्र तारे सोडणार म्हणतो. शक्य नाही. इट कॅनॉट बी अचीवेबल. To think about achievable objectives only. Then relevant, so means je kay objectives thevnar ahe te tumcha study shi relevant asle paahije. Tumchi ji kay study ahe te study shi te relevant asle paahije. And the next one, that is time best. Tya tharavik vele madhe te achieve zale paahije. Tumhi tharavle objectives pan jar to 20 varshanni achieve honar asel tar tyala kay arth nahi. तुमचा रिसर्च स्टडी समजा 3 वर्षाचा आहे, PhD चा, तुमचा प्रोजेक्ट 6 महिन्याचा आहे, तेवढ्या कालावधीमध्ये ते ऑब्जेक्टिव्ह अचीव झालेच पाहिजे. अँड दिस इज व्हॉट दिस पर्टिक्युलर फंडा ऑफ डिफायनिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह इज कॉल्ड अ स्मार्ट फॉर्मॅट ऑफ डिफायनिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. आय होप यू गाईज अंडरस्टूड दिस स्मार्ट फॉर्मॅट ऑफ रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. नाव रिसर्च एक भाषा आहे. टिप्स फॉर डिफायनिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, मी म्हटलं ना रिसर्च करण्याची, रिसर्चची एक वेगळी भाषा आहे. आणि ते तुम्हाला रिसर्च करत असताना किंवा संशोधन करत असताना त्या विशिष्ट शब्दांचा, विशिष्ट वाक्यांचा आवर्जून उल्लेख करायचा असतो. तर मी तुम्हाला रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना काही टिप्स देतो. देर आर सडन टिप्स दॅट वी नीड टू फॉलो ऍट द टाइम ऑफ रायटिंग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना काही टिप्स आहेत. बी कन्साईज, व्यवस्थित लिहा. कन्साईज, प्रिसाईज नाही म्हणत मी, कन्साईज. तुमचं स्टेटमेंट हे कन्साईजच असलं पाहिजे. भले ते त्याच्यामध्ये 5 शब्द असू देत, पण त्याला तेवढं वेटेज असलं पाहिजे. बी कन्साईज अँड कीप युअर नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह लिमिटेड. मी मागाही सांगितले तुमचा ऑब्जेक्टिव्हचा नंबर, ऑब्जेक्टिव्हची संख्या जास्त नसावी, लिमिटेड असावी. मॅक्सिमम 5, नॉट मोर दॅन 5. ऍज फार ॲज युअर यु नो प्रोजेक्ट इज कन्सर्न, ऍज फार ॲज युअर एम फिल ऑर PhD रिसर्च, देन यूज ऍक्शन वर्ड्स.
आणि ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहित असता त्यावेळेस ऍक्शन वर्डचा वापर करा. ऍक्शन वर्ड्स मी तुम्हाला खाली दाखवलेत बघा, कुठल्या असेस, डिटरमाइंड, कॅल्क्युलेट, कम्पेअर, एक्सप्लेन, डिस्क्राइब अशा शब्दाचा वापर करून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लिहायचं. फॉर एक्झाम्पल, टू असेस द परफॉर्मन्स ऑफ बँक, टू डिटरमाइन द की व्हेरिएबल फ्रॉम द स्टडी, टू कॅल्क्युलेट द फायनान्शियल रेशो, असं म्हणू शकता. हे शब्द तुम्हाला आवर्जून वापरायचे. ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला हे सर्व वापरायचं आहे. देन बी रिअलिस्टिक, मी मग काय म्हटलंय, बी रिअलिस्टिक, रिअलिस्ट वास्तवात राहा, वास्तवाचं भान ठेवा. उगाच अनरिअलिस्टिक गोष्टीवरती फोकस करू नका, अनरिअलिस्टिक गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. डू नॉट रन बिहाइंड द अनरिअलिस्टिक थिंग. अँड द सेकंड लास्ट वन, आस्क फॉर फीडबॅक. एकमेकाला फीडबॅक विचारा, दाखवा आणि त्यांचा फीडबॅक घेऊन त्याचा कमेंट चेंजेस करा. प्रूफ रीड अँड रिव्ह्यू युअर ऑब्जेक्टिव्ह. तुमचे ऑब्जेक्टिव्ह प्रूफ रिडिंग करून घ्या, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स बघून घ्या आणि पुन्हा एकदा त्याचा आढावा घ्या. अँड देन यू मेक इट फायनल. सो इफ यू गो फॉर दिस काइंड ऑफ टेस्ट वाईल गोइंग फॉर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, विल बी एबल टू मेक युअर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह इन अ क्लिअर मॅनर अँड इन अ व्हेरी कन्साइज मॅनर, आय थिंक सो. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन, अँड दॅट इज वॉट इज रिसर्च. ओके, सो हियर द ऑब्जेक्टिव्ह पार्ट इज ओवर. ऑब्जेक्टिव्हचा पार्ट संपलेला आहे. अँड इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग, कोणाचा तरी आवाज येतोय, कोणाचा तरी माईक चालू आहे, कोणाचा माईक चालू आहे, करू नका, डिस्टर्ब होतो. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आहेत. नाऊ वी आर मूव्हिंग टू द लास्ट पार्ट ऑफ टुडे सेशन अँड दॅट इज रिसर्च हायपोथेसिस. रिसर्च हायपोथेसिस आपण कसे लिहायचे असतात, ते लिहित असताना काय काळजी घेतली पाहिजे, रिसर्च हायपोथेसिस म्हणजे नेमकं काय, या सर्व गोष्टींचा तुम्हाला आवर्जून इथं विचार करायचा आहे. तर काय त्या गोष्टी आपण ए वन बाय वन बघत राहू. त्या गोष्टी अशा आहेत, सुरुवातीला मी तुम्हाला रिसर्च हायपोथेसिस म्हणजे काय सांगतो आणि त्यानंतर त्याचे प्रकार ते कसे लिहायचे असतात, किंवा नल हायपोथेसिस म्हणजे काय, अल्टरनेट हायपोथेसिस म्हणजे काय, ह्याचा आपण विचार करतो. त्याच्या अगोदर माझी पीपीटी आणि आवाज प्रॉपर येतोय? येस सर, येस. ओके, मध्ये मध्ये मी मुद्दाम कन्फर्म करतो जेणेकरून मी डिस्कनेक्ट व्हायला नको. ओके, जस्ट लुक ऍट दिस. वी आर गोइंग टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ वर्ड हायपोथेसिस और रिसर्च हायपोथेसिस. A hypothesis is a tentative statement about the relationship between two or more variables. आपण ज्यावेळेस रिसर्च करतो त्यावेळेस एक आपल्या मनामध्ये एक धारणा असते, आपण काहीतरी ग्राह्य धरलेलं असतं, आपल्या डोक्यात एक गृहितक असतं. समजा मी ज्यावेळेस एखादा रिसर्च करतो, समजा फॉर एक्झाम्पल कॉमर्समधला रिसर्च घेऊयात आपण, बँकेचा अभ्यास करायला चालला, तर मी असं गृहित धरले, मी असं ठरवले की मी बँकेचा फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस अभ्यास करणार आहे. ओके, तर मी असं गृहित धरले की या फायनान्शियल, समजा मी एसबीआयचं फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस करणार, तर माझ्या मनात एक वाक्य आहे, माझ्या मनात एक धारणा आहे, माझ्या मनात एक गृहितच आहे. काय गृहितक? की एसबीआयची फायनान्शियल पोझिशन खूप चांगली. दुसरं गृहित काय धरले मी? एसबीआयचा एनपीए खूप जास्त आहे. यात मी गृहित धरलंय, मी अजून रिसर्च सुरू केलेलं नाही, कम्प्लीट केलेलं नाही, जस्ट मी टॉपिक ठरवलाय आणि रिसर्च कम्प्लीट करण्याच्या उद्देशाने पुढे वाटचाल करतो. मी काय जे गृहित धरलंय ते पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे 2 वर्षांनी 3 वर्षांनी ती प्रूव्ह होणार आहे. आणि त्याच्यामध्ये असंही प्रूव्ह होऊ शकतो, मी जे म्हटलं एसबीआयचे फायनान्शियल पोझिशन खूप चांगली आहे, ते कदाचित चांगले असू पण शकणार नाही, असं सिद्ध होऊ शकतं. मी म्हटलंय की एसबीआयचं एनपीए खूप जास्त आहे, असंही होऊ शकतं की त्यावेळेस माझ्या रिसर्च मधून असंही समोर येऊ शकतं की एसबीआयचा एनपीए खूप कमी आहे. म्हणजे काय, मी रिसर्च सुरू करण्या अगोदर माझ्या मनात काय मी प्रिडिक्शन्स करतो आणि ते प्रिडिक्शन्स मी पुढे जाऊन प्रूव्ह करतो किंवा ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. काही केसेसमध्ये ते खरे ठरतात, काही केसेसमध्ये ते खोटे ठरतात, पण प्रिडिक्शन्स मी करू शकतो. जसे की आपण क्रिकेट मॅच बघतो, क्रिकेट मॅच बघितल्या बघितल्या टॉस झाल्या झाल्या की लगेच पिच रिपोर्ट येतो. पिच रिपोर्ट सांगतो की आज बॉलिंगला फायदा होणार आहे का बॅट्समनला फायदा होणार आहे, बॅटिंग साठी स्पीच आहे का, सॉरी बॉलिंग साठी स्पीच. तर त्यानंतर आपण 2-3 तास 4 तास मॅच बघतो आणि मॅच सुरू होण्याच्या अगोदरच तिथले जे काही एक्सपर्ट असतात, इव्हन आपण सुद्धा सांगतो आज काय म्हणतो आपण मुंबई इंडियन्स मॅच जिंकणार किंवा आज इंडियाच मॅच जिंकणार,
शेवटी ज्यावेळेस मॅच संपते त्यावेळेस वेगळंच काहीतरी झालेलं असतं. म्हणजे मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण प्रिडिक्शन मांडलं, नुसतं आपणच नाही तर एक्सपर्टने सुद्धा प्रिडिक्शन मांडलेलं असतं की असं असं होणार आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, स्पिनर्सला जास्त विकेट मिळतील, फास्टरला कमी विकेट मिळतील, किंवा मिडल ऑर्डर चांगली बॅटिंग करेल, ओपनर्स बॅटिंग करणार, असं आपण बरेचसे प्रिडिक्शन मांडत असतो आणि त्याप्रमाणे आपण करत असतो. हे जे तुम्ही प्रिडिक्शन मांडता दोज कॅन बी कॉल्ड अ हायपोथेसिस. त्याला हायपोथेसिस म्हणजे ते 3 तासानंतर 4 तासानंतर तो हायपोथेसिस प्रूव होणार आहे का रिजेक्ट होणार आहे तुम्हाला कळणार आहे. तर तुम्ही मांडलेलं प्रिडिक्शन खरं ठरलं, हायपोथेसिस ऍक्सेप्ट. तुम्ही मांडलेलं प्रिडिक्शन चुकलं, हायपोथेसिस रिजेक्ट. हायपोथेसिस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक अंदाज आहे, अंदाज आहे, प्रिडिक्शन आहे, टेंटेटिव स्टेटमेंट आहे, अँड दॅट इज कॉल्ड अ व्हॉट हायपोथेसिस. सो दिस इज व्हॉट हायपोथेसिस इज रिटन लाईक दिस. अ हायपोथेसिस इज अ टेंटेटिव स्टेटमेंट अबाउट द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. इट इज अ स्पेसिफिक टेस्टेबल प्रिडिक्शन अबाउट यू एक्सपेक्ट टू हॅपन इन अ स्टडी. टेस्टेबल आहे. व्हाय इट इज कॉल्ड टेस्टेबल प्रिडिक्शन? आपण पुढे जाऊन टेस्ट करणार आहोत त्याचं, त्याचं तुम्हाला कळणार आहे 3 तासानंतर 4 तासानंतर तुम्हाला कळणार आहे की मॅच कोणी जिंकली. आणि तुम्ही म्हणू शकता अरे चुकलं, टेस्ट झालं ना तो, इट इज कॉल्ड अ टेस्टेबल. अ हायपोथेसिस दॅट इज प्युअर इज अ प्रिसाइज टेस्टेबल स्टेटमेंट ऑफ व्हॉट द रिसर्चर ऑर रिसर्चर्स प्रिडिक्ट विल बी द आउटकम ऑफ द स्टडी. जे काय रिसर्चरनी किंवा रिसर्चर्सनी प्रिडिक्ट केलेलं आहे त्याचं आउटकम म्हणजे हायपोथेसिस. देन हायपोथेसिस इज अन अझम्पशन दॅट इज मेड ऑन द बेसिस ऑफ सम एव्हिडन्सेस. आपण हायपोथेसिस कसा करतो, कसा मांडतो? आपल्याकडे काय त्याचे एव्हिडन्सेस असतात, आपल्याकडे त्याचे काय पुरावे असतात. आता मॅचचं उदाहरण घ्या, एखादी मॅच सुरू होते समजा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई. तुम्ही काय प्रिडिक्शन केले, आज विराट कोहली 100 मार्क. त्याच्या मागं पुरावा काय, त्याच्या मागं बेस काय? कारण आतापर्यंत असं लक्षात आलंय की आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्सच्या 10 मॅचेस झाल्यात आणि 10 मॅचेस पैकी 9 मॅचेस विराट कोहलीने शतक मारले. हा तुमच्या मागचा बेस आहे. आणि तुम्ही आजही म्हणताय की हा मागच्या फुल फॉर्म मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये 9 मॅचेसमध्ये शतक मारले, आता 10 मॅचला शतक मारला त्याला काही हरकत नाही, कॉन्फिडन्स लेवल चांगलं आहे. दॅट इज अ सॉर्ट ऑफ एव्हिडन्स. तुम्ही जे काय बेस असतो किंवा एव्हिडन्स असतो. आपण म्हणतो ना की मी असं म्हणतोय की पब्लिक सेक्टर बँकेवरच्या एनपीए जास्त आहे, कशावर मी स्टेटमेंट करतोय? कारण मी अगोदरच्या मागच्या 5 वर्षाचे त्यांचे एनपीए बघितले, रेकॉर्ड बघितले, पर्सेंटेज बघितले आणि मला असं दिसतं की पर्सेंटेज जास्त आहे, म्हणून मी हे स्टेटमेंट करतोय. मी काय जे काय अंदाज बांधतोय, मी जे काय अंदाज बांधतोय ते कशावरती तर आधारित आहे, त्याला काहीतरी पुरावा आहे, त्याला काहीतरी अंदाज आहे, त्याला काहीतरी बेस आहे. आपण असं म्हणू शकतो की आता या 2-4 दिवसांमध्ये खूप पाऊस पडणार, कारण मागच्या 2-4 दिवसांपासून खूप पाऊस पडतोय, ढग येत आहेत रोज. ह्याच्यावरून आपण या आधार घेऊन, याचा आधार घेऊन, या पुराव्याचा आधार घेऊन आपण म्हणू शकतो की अजून 2-3 दिवस खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे. सो दिस इज अ सॉर्ट ऑफ अझम्पशन, हे खरंही होईल किंवा खोटंही होईल. सो जे काय आपण हायपोथेसिस मांडत असतो त्याला एक असा स्ट्रॉंग पुरावा असतो, त्याला एक असा स्ट्रॉंग बेस असतो. अँड दिस सो इट इज कॉल्ड एज अझम्पशन. हायपोथेसिस आर बेस्ड ऑन अझम्पशन, हायपोथेसिस आर बेस्ड ऑन सर्टन एव्हिडन्सेस. So this is the concept of hypothesis. I hope you guys have understood this. Next, hypothesis is problem formulation. How it can be formulated? Apun jya veles hypothesis formulate karto tya veles kay vichar kela pahije? This is purusa continuation ahe. Hypothesis is considered as intelligent guess or prediction that gives directional to the researcher to answer the research question. Asa mhatle ki hypothesis ha ek khup asa बुद्धीच्या आधारावर घेतलेला किंवा मांडलेला गेस आहे, अंदाज आहे, प्रिडिक्शन आहे. का बरं बुद्धीच्या आधारावर का बरं? आपण ज्या वेळेस आपण बघतो ना जे एक्सपर्ट असतात क्रिकेट मॅचला लाईव्ह असतात, ते खूप साऱ्या गोष्टींचा आधार घेतात, खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करतात आणि मग मांडतात की आजच्या मॅच मध्ये काय होणार आहे. आपण आपल्यासारखे अंदाज नाही लावत, ते रेकॉर्ड मांडतात. समजा एक मॅच आहे, भारत आणि पाकिस्तानची मॅच, आणि सांगते की आजची मॅच ही बहुतेक भारत जिंकेल. ह्याच्या मागचं ते त्यांच्याकडे आणि त्यांचा हा इंटेलिजंट गेस आहे. तसं ते काय करतात की बाबा भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत किती मॅचेस खेळल्या गेलेत, समजा 50 मॅच, 50 पैकी भारताने 40 मॅच जिंकलेत, पाकिस्तानने 10 मॅच जिंकलेत. ओके, हा एक त्यांचा पॅरामीटर झाला की निर्णय देण्याचा की बाबा भारताचा बाजू जरा जास्त आहे. त्यानंतर अजून असा विचार करतात की भारतामध्ये या 50 मॅचेस पैकी भारतामध्ये 30 मॅचेस झाल्या होत्या, त्याच्यातल्या 25 मॅच भारताने जिंकल्या, ही मॅच पण भारतामध्येच आहे, भारतच जिंकण्याचे जास्त चान्सेस आहेत. असे वेगवेगळे पॅरामीटर्स ते लावतात, विच इज
कॉल्ड अबाउट इंटेलिजेंट गेस. इंटेलिजेंट गेस म्हणजे काय, ज्याला एक आधार आहे, स्ट्रॉंग आधार आहे आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की हा भारतच मॅच जिंकला. अजून एक असं आहे, ज्या काही मॅचेस जिंकले भारताने त्याच्या प्रत्येक मॅच मध्ये सचिन तेंडुलकर खेळलेला आहे आणि सचिन तेंडुलकरने 50 जास्त रन केलेले आहेत आणि आज पण सचिन तेंडुलकर खेळतो आणि आज पण तो 50 जास्त रन करेल म्हणून भारत जिंकणार आहे. सो दिस इज कॉल्ड अबाउट इंटेलिजन्स गेस विच इज बेस्ड ऑन सर्टन पॅरामीटर विच इज बेस्ड ऑन सर्टन डेटा सर्टन एव्हिडन्सेस अँड दिस इज वॉट इट इज कॉल्ड अबाउट इंटेलिजंट गेस ऑर प्रेडिक्शन. Then hypothesis or hypotheses are defined as the formal statement of the tentative or expected prediction or explanation of the relationship between two or more variables. Hypothesis च्या माध्यमातून आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त घटकांमध्ये संबंध दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं की मी तुम्हाला म्हटलं भारतामध्ये मॅच खेळल्या गेलेल्या आहेत आणि भारतामध्ये मॅच जिंकण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून मॅच भारत जिंकेल. खेळण्याचं प्रमाण, देशाचं प्रमाण किंवा नंबर ऑफ मॅचेस त्यामध्ये जे विनिंग प्रमाण लुझिंग प्रमाण त्याच्याप्रमाणे आपण ठरवत असतो की असं असं होणार. सो वी गो फॉर दोन घटक तीन घटकांची आपण जी चर्चा करतो विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण त्याचं प्रिडिक्शन करत असतो अँड दिस इज कॉल्ड अबाउट हायपोथेसिस विच इज ऑल्सो कॉल्ड अस इंटेलिजंट गेस प्रिडिक्शन. अ हायपोथेसिस इज द फॉर्मल टेंटेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द एक्सपेक्टेड रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. या दोन दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल्स मधला ते एक रिलेशनशिप असतं. आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे, सेम पॉइंट खाली पण दिलेला आहे पण वेगळ्या पद्धतीने दिलाय, तुम्ही हे वाचू शकता त्याप्रमाणे जाऊ शकता. ओके, हायपोथेसिस मेक्स द फॉलोइंग कॉन्ट्रीब्युशन इन द रिसर्च स्टडी. काय नेमकं कॉन्ट्रीब्युशन असतं हायपोथेसिस, नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन तुमच्या रिसर्च स्टडीमध्ये असतं. How hypotheses are useful for your study. तुमचा जो काही अभ्यास आहे, तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे, याचं आणि हायपोथेसिस काय नेमकं आहे आणि याच्यातून काय कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान दिलं जाऊ शकतं ते आपल्याला याच्यातून बघायचं. कॉन्ट्रीब्युशन ऑफ हायपोथेसिस इन रिसर्च स्टडी, इट प्रोव्हाइड क्लॅरिटी टू रिसर्च प्रॉब्लेम अँड रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. तुमचे जे काही रिसर्च प्रॉब्लेम आहे आणि रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला क्लॅरिटी देण्याचं काम हायपोथेसिस करत असतात. It describes, explains, or predicts the expected results or outcomes of the research. Hypothesis cha madhyamatun tumhala tumche results kiwa outcomes samjhu shakta. Lakshat thewa. It indicates the type of research design. Research design cha type tumhala yacha madhyamatun samjhu shakta. It directs the research study process. Tumchi je kai research study aahe tyachi process tumhala itha tyala direction denyacha kaam hypothesis karat asta. So these are the contributions of hypothesis in your research study. yacha mhanje asha prakarche yogdan he hypothesis cha madhyamatun tumcha research study madhe milu shakta kiwa dile jau shakta. It continues, it defines the population of the research study that is to be investigated or examined. tumchyakadche je kai tumcha population ahe, population mhanje samjha tumhi jar pune jilha ghetla asel abhyasasathi tar pune jilha ha tumcha tumchi population jale. त्याच्यासाठी जर तुम्हाला पॉप्युलेशन शोधायचे असेल, पॉप्युलेशन ठरवायचे असेल, तर हायपोथेसिस खूप महत्वाचा भाग आहे, पार्ट आहे. देन इट फॅसिलिटेट्स डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन. हायपोथेसिसच्या माध्यमातून आणखी फॅसिलिटी तुम्हाला मिळू शकते, ते म्हणजे डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन. तुम्ही जर काही डेटा कलेक्ट करणार आहात तो कसा कलेक्ट करणार आहात, त्याचं अनालिसिस कसं करणार आहात आणि इंटरप्रिटेशन कसं करणार आहात, या सर्व संदर्भात तुम्हाला हायपोथेसिसचा फायदा होऊ शकतो. This is your hypothesis, the most important aspect of your research. Am I audible? Yes, sir. Okay, I'm going to continue. Thoda sa sa topic mota hai, aplyala kala je 3 vastu. So be patient. Research variables, I'm trying to cover as early as possible, but it is, you know, wide. And if we do not complete it by today, then we'll get a botheration of this. We'll get a trace of this in days to come. रिसर्च व्हेरिएबल्स, रिसर्च व्हेरिएबल्स म्हणजे काय. आपण रिसर्च व्हेरिएबल्स म्हणतो ना, आपण चल व्हेरिएबल्स व्हेरिएबल्स आपण अभ्यास करत असताना विचार करत असतो. सो रिसर्च व्हेरिएबल्स आर डिफाइंड एज क्वालिटीज, प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, बिहेवियर्स, ऍट्रिब्यूट्स एक्सेट्रा ऑफ पीपल, इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप्स, ऑब्जेक्ट्स, सिच्युएशन्स, ऍक्टिव्हिटीज एक्सेट्रा. द स्पेलिंग ऑफ एक्सेट्रा इज यु नो रॉंगली प्रिंटेड. दॅट चेंजेस ऑर व्हेरी, व्हेरिएबल्स आर मॅन्युप्युलेबल अँड मेजर. आपण ज्यावेळेस रिसर्च सुरू करतो, डेटा कलेक्ट करतो,
त्यावेळेस आपल्याला व्हेरिएबल्स डिवाइड करावं. व्हेरिएबल्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वेगवेगळे घटक. समजा तुम्ही माझा अभ्यास करायचं ठरवलंय, व्यक्तिमत्वांचा अभ्यास तुम्ही असं ठरवलं की व्यक्तिमत्वांचा अभ्यास करायचा. पीसी कॉलेजमधील सर्व डिपार्टमेंट हेडचा तुम्ही अभ्यास करायचा ठरवलाय, व्यक्तिमत्वांचा अभ्यास करायचा ठरवलं आणि त्याचे वेगवेगळे पैलू घेतले तुम्ही, त्या सर्व हेडचे वेगवेगळे पैलू घ्यायचे ठरवले. व्हेरिएबल्स म्हणजे काय? पैलू, व्यक्तिमत्वातले पैलू असू शकतात, बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, पुन्हा दिसणं हे असू शकतं, हेअरस्टाईल असू शकतं, त्यानंतर पुन्हा बॉडी स्ट्रक्चर असू शकतं. हे जे तुम्ही पार्ट घेतले, दिसणं, बोलणं, चालणं, हेअरस्टाईल, हे झाले तुमचे व्हेरिएबल. ऍट्रिब्यूट्स, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज, क्वालिटीज, त्यानंतर तुम्ही क्वालिटीजचा विचार करायला गेला की बाबा म्हणजे हा त्यांचे क्वालिफिकेशन, त्यांचे शिकवण्याची पद्धत, त्यांचं काय म्हणतो आपण त्याला नॉलेज, हे तुम्ही क्वालिटीचा विचार करू. हे जे तुम्ही चर्चा करताय, क्वालिटीज असतील, प्रॉपर्टीज असतील, कॅरेक्टरिस्टिक्स असतील, बिहेवियर असेल, याला म्हणायचं व्हेरिएबल. तुम्ही जर व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणार असाल तर तुमचा अभ्यास हा वेगवेगळ्या व्हेरिएबल्स मध्ये डिवाइड होईल. बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, दिसणं, त्यानंतर एक्सप्लेन करण्याची पद्धत, नॉलेज, क्वालिफिकेशन, हे सगळं तुमचे व्हेरिएबल्स आहेत. याला म्हणायचं व्हेरिएबल्स. आणि याच्या आधारावरती तुम्ही रिसर्च करणार आहात आणि सांगणार आहात की बाबा हा पीसी कॉलेज मधल्या या या डिपार्टमेंटचा हे डिपार्टमेंटचे हे हे हेड्स या सर्व क्वालिटी फुलफिल करतायत आणि ते डिसर्व करतात लाईक दॅट. देन टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सचे काय प्रकार आहेत? साधारणपणे व्हेरिएबल्सचे एवढे प्रकार आहेत. तुम्हाला हे खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, पण माहिती असावं म्हणून मी सांगतोय टाइप्स ऑफ रिसर्च. पण ज्यावेळेस तुम्ही पीएचडी साठी वगैरे जाल, एमफिल साठी जाल, मेजर प्रोजेक्ट साठी जाल, मायनर प्रोजेक्ट साठी जाल, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टींचा आवर्जून फायदा होणार आहे. तर हे टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स: इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, डिपेंडेंट व्हेरिएबल, एक्स्ट्रॉनियस व्हेरिएबल्स, एन्व्हायरमेंटल व्हेरिएबल्स, डेमोग्राफिक व्हेरिएबल्स. सो ऑल दीज आर द टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स विच वी स्टडी. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय? जे स्वतंत्र असतं, जे कशावरती अवलंबून नसतं. फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला उदाहरण देतो. घरामध्ये आपण राहतो, फॅमिली चालवतो. समजा माझं उदाहरण द्या, मी नोकरी करतोय, घर आहे, संसार आहे. काय संसार असले की त्याच्या मागचे खर्च असतात. तर एखाद्या गोष्टीवर बाकीच्या ज्या काही गोष्टी अवलंबून असतात त्याला म्हणायचं इंडिपेंडेंट व्हेरिएबल, आणि ज्या गोष्टी अवलंबून असतात त्याला म्हणायचं डिपेंडेंट व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल मी काम करतोय म्हणजे मला पगार मिळतो. ओके, पगार जर नाही झाला तर माझ्या पुढच्या गोष्टी होणार नाही. काय होणार नाही? माझे दैनंदिन खर्च भागणार नाहीत, मुलांचं शिक्षण कम्प्लीट होणार नाही, बायकोला घरासाठी जे आपण घर खर्चासाठी जो पैसा जो देता येणार नाही, गाडीत पेट्रोल टाकता येणार नाही. हे सगळे खर्च आहेत. हे जे सगळे खर्च आहेत त्याला म्हणायचं डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि पगार आहे, या पगारावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पगार खर्चाचा आणि पगाराचा संबंध काय? जर पगार झाला तर खर्च करता येईल, पण खर्च करता येईल का पगार नसेल तर? नाही करता येईल. म्हणजे पगार, सॅलरी हा झाला डिपेंडेंट व्हेरिएबल, त्याचा काही संबंध नाही. मात्र खर्चांचा संबंध आहे सॅलरीशी. म्हणजे काय? सॅलरी हा झाला इनडिपेंडेंट व्हेरिएबल आणि सगळे खर्च झाले डिपेंडेंट व्हेरिएबल. का बरं डिपेंडेंट? बिकॉज दे आर डिपेंडेंट अपॉन द सॅलरी. दे आर डिपेंडेंट ऑन द सॅलरी. इफ देर इज नो सॅलरी, नो एक्सपेन्सेस विल बी इनकर्ड. क्लिअर? गेटिंग माय पॉइंट? तर अशा प्रकारच्या व्हेरिएबलला म्हणायचं डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि जे खर्च, जे व्हेरिएबल इनडिपेंडेंट व्हेरिएबल वरती अवलंबून असतात त्याला म्हणायचं डिपेंडेंट व्हेरिएबल. सो हियर द कॉन्सेप्ट ऑफ डिपेंडेंट व्हेरिएबल इज गिव्हन. देन टाइप्स ऑफ हायपोथेसिस आपण म्हणत होतो. तीन प्रकारच्या हायपोथेसिस असतात. त्याच्यामध्ये रिसर्च हायपोथेसिस, नल हायपोथेसिस अँड टेस्टेबल हायपोथेसिस. एक फक्त आयडिया म्हणून घेऊन, तुम्हाला एवढं फक्त डिटेलमध्ये नाहीये. तुमचा जो प्रोजेक्ट तुम्ही करणार आहात तो अत्यंत यु नो बेसिक लेवलचा प्रोजेक्ट तुम्ही करणार आहात. पण माझं कर्तव्य आहे, माझी ड्युटी आहे तुम्हाला एक्स्ट्रीम आणि चांगल्या पद्धतीचं नॉलेज तुम्हाला देणं माझ्याकडून अपेक्षित आहे, ते मी करतोय. आय एम ऑडिबल? येस सर, येस. ओके, जस्ट मिनिट, मी थोडं पाणी पितो. Okay, thank you. So there are three types of hypotheses we consider in the process of research. Those are research hypotheses, null hypotheses, and testable hypotheses. Already we guys have gone through the types. Now I am going to tell you. Kyanantar, research hypotheses madhe kai sub types hai.
And those subtypes are associative hypothesis. फक्त समजून घ्या, माहितीसाठी ठेवा. त्यावेळेस तुम्हाला पुढे जाईल त्यावेळेस तुमच्याकडे रेकॉर्डिंग असणार आहे, तुम्ही बघू शकता ज्यावेळेस तुम्ही पीएचडी पीएचडीला एम फिलला ह्याचा वापर कराल त्यावेळेस. नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस, डायरेक्शनल हायपोथेसिस, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस आणि सिम्पल हायपोथेसिस. असोसिएटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, जिथं ज्याच्यामधून आपल्याला एकमेकाबद्दलचा सहसंबंध दाखवता येऊ शकतो, असोसिएशन दाखवता येईल. जसं म्हटलं ना मी, सॅलरी आणि खर्च. इफ यू वॉन्ट टू गो फॉर असोसिएशन ऑफ सॅलरी अँड एक्सपेन्सेस, देन इन दॅट केस यू शुड हॅव टू गो फॉर असोसिएटिव्ह हायपोथेसिस. जसं मी म्हटलं ना बघा, मुलींचं पर्सेंटेज आणि ड्रॉपआउट रेट ह्याच्यामधलं असोसिएशन तुम्ही दाखवू शकता या हायपोथेसिसचा वापर करून. कॅज्युअल, कॅज्युअल इज ऑलवेज कॅज्युअल, नॉर्मल असतो. नॉन डिरेक्शनल, ज्याच्यातून आपल्याला कुठलीही दिशा मिळत नाही, स्टेटमेंट, जनरल स्टेटमेंट. त्यानंतर डायरेक्शनल, ज्याच्यातून आपल्याला दिशा मिळू शकते. कॉम्प्लेक्स, थोडासा कॉम्प्लेक्स किंवा किचकट, किचकट हायपोथेसिस आपल्याला म्हणू शकतो, किचकट पद्धतीने मांडला जाणारा. आणि सिम्पल, सरळ आणि साध्या भाषेत मांडला गेलेला हायपोथेसिस. These are the types of research hypotheses or sub-types of research hypotheses. Null hypotheses, there are certain types of null hypotheses. Simple hypotheses, complex hypotheses, casual hypotheses, associative null hypotheses. Null hypotheses are always negative. आपण म्हणू शकतो ना, जसं मला असं म्हणायचं, there is an association between two variables. असं मी simple hypothesis मांडलाय. Null कसा मांडते, there is no association between two variables. त्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह अँगलने हायपोथिसिस लिहिता, इट इज कॉल्ड ऍज नल हायपोथिसिस. आपण नॉर्मल हायपोथिसिसला एच नॉट म्हणतो, सॉरी एच वन म्हणतो, आणि नल हायपोथिसिसला आपण एच नॉट म्हणतो. म्हणजे एच च्या खाली छोटा झिरो लिहितो आणि एचच्या वरती ज्यावेळेस आपण छोटा वन लिहितो त्याला म्हणायचं नॉर्मल, आणि जेव्हा आपण झिरो लिहितो त्यावेळेस म्हणायचं नॉट. एच नॉट म्हणजे नल हायपोथिसिस. हे लिहिण्याची एक पद्धत आहे, एक समजवण्यासाठी सगळ्यांना ऍक्सेप्टेबल आहे. टाइप्स ऑफ टेस्टेबल हायपोथेसिस, तिसरा प्रकार आहे, दॅट इज टेस्टेबल हायपोथेसिस. सो अंडर दिस वी आर गोइंग टू टॉक ऑन सर्टन थिंग. टाइप्स ऑफ हायपोथेसिस, रिसर्च हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस, सिंपल पद्धतीने आपण तो मांडत असतो. सिंपल हायपोथेसिस प्रेडिक्ट्स दॅट देअर एक्झिस्ट रिलेशनशिप बिटवीन द इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड डिपेंडेंट व्हेरिएबल. सिंपल हायपोथेसिसच्या माध्यमातून आपण डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल मधला सहसंबंध दाखवू शकतो. जसं मी म्हटलं ना, सॅलरी आणि खर्च याच्यामधला सहसंबंध तुम्ही सिंपल हायपोथेसिस मांडून सुद्धा चांगल्या पद्धतीने दाखवू शकता. देन सिंपल हायपोथेसिसचं एक उदाहरण मी दिलंय, तुम्ही सुद्धा असे उदाहरणं घरी बनवा किंवा हे उदाहरणं व्यवस्थित वाचा, पॉज करून वाचा, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. त्यानंतर कॉम्प्लेक्स हायपोथेसिस, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस प्रिडिक्ट्स दॅट there exists relationship between two or variable in more independent or independent dependent variables. Complex cha madhyamatun apan asa dakhavnyacha prayatna karat asto ki don kiwa don paksha jast independent kiwa don paksha jast dependent variable madhye apan relation shodhnyacha prayatna karat asto. This is what I told you, it is little bit complex. Kiskat margi madhye apan jala manto karan baryas vela apan don paksha jast question sathi to jato. सिंपल मध्ये आपण फक्त डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट मधलाच आपण सहसंबंध शोधला होता. इथं मात्र दोन इंडिपेंडेंट, दोन डिपेंडंट असं आपण थोडस कॉम्प्लेक्स करण्याचा प्रयत्न करतोय. जनरली रिसर्च मध्ये लोक सिंपललाच जातात, कारण त्यांना दे वॉन्ट टू यु नो डू देअर रिसर्च इन अ सिंपल मॅनर इन्स्टेड ऑफ मेकिंग इट कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स करण्यापेक्षा, किचकट करण्यापेक्षा सिंपल आवडतं, चांगलं असतं, आवडतं म्हणण्यापेक्षा चांगलं असतं, कुणालाही समजेल असं असतं म्हणून आपण त्याकडे जातो. उदाहरण दाखल आहे इथं, तुम्ही उदाहरणं जर बघितली तर तुम्हाला कळू शकेल की किती कॉम्प्लेक्स पद्धतीने हा कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मांडलाय आपण. टाइप्स ऑफ हायपोथेसिस दॅट नेक्स्ट वन इज डायरेक्शनल, त्याच्यातून आपल्याला डायरेक्शन मिळू शकते. सो डायरेक्शनल हायपोथेसिस प्रिडिक्ट्स द डिरेक्शन ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट व्हेरिएबल. सो थ्रू दिस पर्टिक्युलर हायपोथेसिस वी गेट सम सॉर्ट ऑफ डायरेक्शन, डायरेक्शन मिळू शकते आपल्याला, म्हणून त्याला डायरेक्शनल हायपोथेसिस म्हणजे दिशा मिळते. एक्झाम्पल मधून कळेल बघा तुम्हाला, हाय क्वालिटी ऑफ नर्सिंग एज्युकेशन विल लीड टू हाय क्वालिटी ऑफ नर्सिंग प्रॅक्टिस. तर तुम्ही चांगल्या हाय क्वालिटीचं नर्सिंग एज्युकेशन घेतलं, नर्सचं किंवा नर्सिंगचं, तर तुम्हाला त्याची चांगली प्रॅक्टिस, हाय क्वालिटी प्रॅक्टिस करता येऊ शकते. हिअर डायरेक्शन वी गेट, व्हॉट इज द डायरेक्शन, इफ यू गो फॉर हाय क्वालिटी नर्सिंग एज्युकेशन ऑटोमॅटिकली वी गेट हाय क्वालिटी नर्सिंग प्रॅक्टिस. स्किल्स आणि एज्युकेशनचं त्यांनी द स्किल्स आर बेस्ड ऑन द डायरेक्शन ऑफ द एज्युकेशन.
that they want. The non-directional, जैसे तुम अपने direction में उस शक्त नहीं, example बदुन करो शक्त, teacher-student relationship influences students learning. हाय direction में मदद नहीं, सरल साधन करो शक्त आप लोग. Casual hypothesis, where we try to find out, we try to predict between cause and effect. अपने लिए जैसे तुम cause and effect करो शक्त. So casual hypothesis predicts a cause as well as effect between relationship or interaction between the independent and dependent variable. आपल्याला cause and effect म्हणून सुनाने कारण आणि काय कार्य कारण भाव यांच्यातला आपल्याला संबंध casual hypothesis मधून मिळू शकतो. It's what we go for it. Just माहितीसाठी तुम्हाला काय म्हणतो ऍडव्हान्स नॉलेज द्यावं म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतोय. And at this stage, you don't have to worry, but it's my duty to go for it. Then types of hypotheses. The next one is associative, which shows the association between two variables, two different variables. See, we have to find the association. So, this is associative hypothesis. Associative hypothesis predicts an association, associative relationship between the independent variable and the dependent variable. डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट मधला असोसिएशन रिलेशनशिप जर शोधत असेल आपल्याला तर आपण या प्रकारच्या असोसिएटिव्ह हायपोथेसिसला जातो. हेच पुढे कंटिन्यू केलंय. इट मे बी सो देअर मे बी टू टाइप्स ऑफ असोसिएशन. इट मे बी पॉझिटिव्ह ऑर इट मे बी निगेटिव्ह ऑल्सो. आपण दोन्ही प्रकारचे असोसिएशन आपण शोधून काढू शकतो अशा प्रकारचा हायपोथेसिस मांडून. त्यानंतर नल हायपोथेसिस. ऍज आय टोल्ड यू, नल मीन्स निगेटिव्ह हायपोथेसिस. Null hypothesis also called as statistical hypothesis. अशा प्रकारच्या हायपोथेसिस ला आपण स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणतो. का म्हणत असतो? कारण अशा प्रकारचा हायपोथेसिस पुढे जाऊन प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा फायदा होतो. स्टॅटिस्टिक्सचा उपयोग करावा लागतो, स्टॅटिस्टिक्सचा आधार घ्यावा लागतो. बऱ्याच आपण ज्या टेस्ट करत असतो, कदाचित आर्ट्सच्या मुलांना या म्हणजे लँग्वेजेसच्या मुलांना या टेस्ट बद्दल माहिती नसेल, पण जे काही आर्ट्स आर्ट्स मध्ये इकॉनॉमिक्स असेल, सायकोलॉजी असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल, या मुलांना माहितीये की ज्यावेळेस आपण एखादा हायपोथेसिस प्रूव्ह करावा जातो त्यावेळेस सी टेस्ट, एफ टेस्ट, झेड टेस्ट अशा बऱ्याचशा टेस्ट आहेत. त्याचा आधार घेऊन आपण तो हायपोथेसिस प्रूव्ह करायला जातो आणि त्यानंतर आपल्याला कळतं की तो प्रूव्ह झालाय का रिजेक्ट झालाय, ऍक्सेप्ट झालाय का रिजेक्ट झाला. सो इफ यू वॉन्ट टू गो फॉर दॅट काइंड ऑफ हायपोथेसिस, स्टॅटिस्टिकल मेथड्स आर यूज्ड अँड दिस इज व्हॉट इट इज कॉल्ड एज नल हायपोथेसिस. Example of null hypothesis is given for your better understanding. You go through this example and make it clear. Simple null hypothesis. There are null hypothesis mein kya sub types hai. So out of that is the first one is simple null hypothesis. That you just go through this one and read at home. Complex null hypothesis. Complex means what? See, as I told you, in null hypothesis we go for negative word and that is no. In every null hypothesis you may find this word, tumhala ha shabd disu shakto, but here complex means what? We are going for more than one variable. Apan eka paksha jast variable la jatoy, smoking, drug abuse, alcoholism, tobacco, etc. hi sagale ahet mhanun yala complex manay. And we are writing like this, have no relationship. No means what? Negative means what? Null hypothesis. Null means no, null means negative. Casual null, that is also equal to casual hypothesis but negative. Associative null, it shows association but in a negative manner. Testable hypothesis, which can be testable, tested. So the testable hypothesis predicts the relationship between the independent variable and the dependent variable, and these variables are testable or measurable. So here through this kind of hypothesis we try to predict, we try to test between just the relationship between dependent and independent variable. Dependent variable and independent variable matlab apan relationship shodhnyacha test karnyacha prayatna karat asto, and this is what yala apan testable variable, testable hypothesis manto. Ek udaharan ahe, you can go through this example at home and make it clear. And the last one, that is thank you. So here we have completed three major aspects of our lecture. Those three major aspects are, as you know, first one we talked about writing of statement of problem. After that we guys have talked about research objectives, and at last we guys have talked about the last one, that is
रिसर्च हायपोथेसिस इन एक्साइटमेंट. मला वाटतंय आजच्या या लेक्चर मध्ये आपण तीन महत्वाचे आणि मुख्य घटक ज्याला आपण संशोधनाचा आत्मा, संशोधनाचा गाभा, संशोधनाचं काय म्हणतो हृदय असं म्हणू शकतो, या तिन्ही गोष्टी आपण आज इथं माझ्या मते चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला मला वाटतं सर्वांना समजलं असेल, नसेल तर तुम्ही मला तुमचे प्रश्न व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाका किंवा तुम्ही हा व्हिडिओ आणखी पॉज करून जिथे तुम्हाला असेल तर बघा आणि तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट मला आता सांगायची आहे, मी फक्त या सर्टिफिकेट कोर्स परत विचार करून या पीपीटीज किंवा स्लाइड्स नाही बनवलेल्या. तुम्हाला भावी काळात या सर्व गोष्टींचा आवर्जून फायदा व्हावा आणि त्यावेळेस तुम्हाला वाटेल अरे पवार सरांनी आम्हाला त्यावेळेस हे शिकवलं होतं, आज आम्हाला ह्याचा फायदा होतो, म्हणून ह्या सर्व गोष्टी करतोय, एवढं करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्हाला ते आवडेल असं मला वाटतं. आजच्या या लेक्चर मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केल्या. तुम्हाला जर या लेक्चर मधल्या काही गोष्टी कळल्या नसतील, तुमचे काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क मी दोज क्वेश्चन, आय बी एबल टू आन्सर दोज क्वेश्चन, आय एम हिअर टू आन्सर दोज क्वेश्चन. आता जरी तुम्हाला काही प्रश्न येत नसतील तर घरी गेल्यानंतर, व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा पुन्हा काही आठवलं तर आवर्जून मला टेक्स्ट मेसेज करा पर्सनली व्हॉट्सअपला किंवा उद्या सेशनमध्ये तुमचे प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बांधील आहे आणि ते माझ्यासाठी बंधनकारक आहे. ओके, काय आहे का आता अनम्यूट करून बोलू शकता, अनम्यूट करा आणि बोलायचं असेल तर बोला. संजय, संजयला काय म्हणायचंय? नाही सर. थांबायचं मग, थांबायचं हो सर. ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम. ओके, नाव यू कॅन लिव्ह द मीटिंग. सर प्लीज, थँक्यू. येस, ओके.